ओके आता सोनी वेगसचं इन्स्टॉलेशन तुम्ही आतापर्यंत पाहिलं की आपण पहिली स्टेप सोनी वेगसची पूर्ण केलेली आहे पहिल्या कीनं. अशा तुम्हाला तीन कीज देण्यात आलेल्या आहेत. ओके ही आहे सेटअप की, ही आहे वेगास A180 आणि ही आहे प्रोटीनची. आता पहिल्या कीचं काम आपलं झालेलं आहे. आता ते जे दिसतंय तुम्हाला याला ओपन केल्यानंतर ज्या पद्धतीनं दिसतंय ते एकदा चेक करायचं तसं दिसतंय का नाही आणि त्याच्या पुढे काहीच करायचं नाही. म्हणजे काय करायचं, याला ज्यावेळेस तुम्ही डबल क्लिक कराल त्यावेळेला हे इन्स्टॉल केल्यानंतर आता पूर्ण इन्स्टॉल झालेलं नाही आहे अजून. ओके ऍक्टिवेट झालेलं नाही आहे म्हणजे अगोदर डाउनलोड केलं आपण त्याची सेटअप फाईल, परत आपण इन्स्टॉल केलं, डाउनलोड नंतर इन्स्टॉल आणि इन्स्टॉल नंतर ऍक्टिवेट, डी या ध्यानात ठेवायचं, DIA डाउनलोड इन्स्टॉल आणि परत ऍक्टिवेट. आता आपण डाउनलोड केलं परत इन्स्टॉल केलं आणि आता आपण काय करतोय, आता आपण काय करतोय, ऍक्टिवेट ऍक्टिवेट. ओके व्हेरी गुड. आता आपल्याला हे असं आलं तर एक कट करून टाकायचं, धीस पीसी मध्ये जायचं आहे आपल्याला आणि वेगाचा फोल्डर आलाय का नाही एकदा अजून चेक करा. आता सी ड्राईव्ह मध्ये वेगास नव्हतं प्रोग्राम फाईल्स मध्ये, ठीक आहे. इथं बघा वेगासचा फोल्डर आता आलेला आहे आणि माझ्याकडे 16.0 दिसत होतं परंतु आता इथं काय आहे 18.0 आलेला आहे. आता मी काय करणार आहे एकदा रिफ्रेश करून घेतो अँड दुसरी जी सेटअप की मी कॉपी केलेली आहे ती मी माझ्या ब्राउझरमध्ये काय करतो इथं जाऊन पेस्ट करतोय आणि एंटर करतोय, ठीक आहे. आणि परत याला करतोय मी डाउनलोड. आता सेकंड की डाउनलोड करताना तसंच एक विंडो ओपन होईल असा की ज्या विंडोनं तुम्हाला परत डीया सुरू करायचं म्हणजे DIA. पण याचे याच्यामध्ये तिन्ही गोष्टी महत्वाच्या नाहीत, याच्या फक्त याच्यामध्ये फक्त डाउनलोड करायचंय, डीया मधलं डी करायचंय फक्त. डाउनलोड एनीवे करा, 180.exe दिसतंय बघा, 45 MB फाईल आहे ही, बरोबर आहे. सर या सेटअप केस तुम्ही आम्हाला देणार आहात का? सगळं देणार आहे कारण मी आता करत आहे तर ते होत नाही म्हणून विचारलं. अहो तसं करू नका, मी का तुम्हाला फास्ट फास्ट मी करतोय माहितीये का, हे तुम्ही असं करू नये म्हणून तर करतोय. तुम्ही कसं काय केलं ते मी जर कीज दिलेलं नाही तुम्हाला तर कसं केलं? नाही सर तेच बघत आहे की कीज तुम्ही कीज कुठून ओपन केली तेच बघत आहे. तसं नाही करायचं ना, मग मी फास्ट काय करतो, तुम्ही स्क्रीनशॉट माराल त्याचा, ती की टाईप कराल. मला माहित आहे काही जण असतात आपल्यातले खूप हुशार, अति हुशार, तसं करू नका ना. हे तर बघा याला कॉपी करायची, ओके वेगास 180. प्रत्येक माझ्या ऍक्टिव्हिटी मी सांगत नाही काय काय गोष्टी, परंतु त्याच्यामध्ये अर्थ एक ऑब्जेक्टिव्ह असतं. याला कॉपी करतो मी आता, ठीक आहे. आणि परत दिस पीसी मध्ये जाऊन जिथे मी गेलतो अगोदर सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये परत इथं काय करणार आहे वेगास फोल्डर मध्ये 18.0 मध्ये जाणार आहे मी आणि बाहेरच इथं अंगणात, हे अंगण आहे बरोबर आहे का नाही, याच्यात काय करणार मी पेस्ट, हे रिप्लेस म्हणून असं विचारेल त्याला मी करेन रिप्लेस द फाईल इन द डेस्टिनेशन आणि कंटिन्यू करेन. वेगास 180 चा फोल्ड हे जी फाईल होती ती रिप्लेस झालेली ऑलरेडी होती इथं, ती रिप्लेस झालेली आहे. आता अजून एक दाखवतो वर, याच्यामध्ये जर तुम्ही गेला वेगास फोल्डरमध्ये फोल्डरमध्ये हे जे फोल्डर्स आहेत वेगास फोल्डरमध्ये हे वेगवेगळे फोल्डर्स आहेत, त्यामध्ये मी जातोय प्रोटीनला. हे बघा इथं प्रोटीन आहे, प्रोटीनमध्ये इथं जर दिसतंय का तुम्हाला DLL फाईल आहे बघा, इथं DLL दिसतंय का सगळ्यांना DLL? हा अगोदर होती डॉट, हे बघा प्रोटीन डॉट DLL प्रोटीन अंडरस्कोर X64.4.1. काय आहे इथं DLL डॉट, येस डॉट DLL जी फाईल असते डॉट DLL ती फाईल
ही exe फाईल पेक्षा वेगळी आहे आणि ती तुम्हाला ऍक्टिव्हेट करून देत असते फायनल. ठीक आहे, तर आता हे तर चेक करू नका, आता काय झालंय 180 दुसरं टाकलं तर काय झालंय तसं चेक करत बसू नका, याला सध्या अनसेटल्ड म्हणजे सेटल्ड ठेवा त्याला तसंच. ठीक आहे, आता पहा तिसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तिसरी की जी आहे पीपीटी मधली मी तुम्हाला दिलेली आहे, तर पीपीटी तुम्हाला देणार आहे मी, त्यामध्ये 3 नंबरच्या लिंकला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, याला करायचं कॉपी आणि परत ऍड्रेस बरोबरती आपल्याला जायचं आहे. या ऍड्रेस बरोबरती पेस्ट करा आणि क्लिक करा, तर अशी विंडो ओपन होईल. त्याला इथं डाउनलोड म्हणा, फक्त डाउनलोड करायचं आहे आणि त्या प्रोटीनच्या फोल्डरमध्ये, आणि असं जर असं काय म्हटलं तर त्याला करायचं कीप. ओके, टास्क बरोबरती बघा चाललंय माझं काय, आणि ते शो इन फोल्डर याला करायचं ना कॉपी. ठीक आहे, आणि परत आतमध्ये जाऊन धीस पीसी मध्ये जाऊन सी ड्राईव्ह मध्ये जाऊन प्रोग्राम फाईल्सला जायचं आणि त्याच्यामध्ये जायचं वेगास फोल्डर मध्ये, वेगास प्रो 18.0 मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर हा जो प्रोटीनचा जो फोल्डर आहे त्या प्रोटीनच्या फोल्डरमध्ये याला करायचं पेस्ट. पण डबल फाईल आहे बघा, इथं सुद्धा तीच फाईल आहे नाव, बरोबर आहे का, रिप्लेस करा फक्त आणि कंटिन्यू करा. त्यात हिडन असतात नंबर्स काही. ओके, आता हे रिप्लेस झालेली आहे, तर याला कट करा, याला कट करा, याला कट करा, याला कट करा, कट करा सगळं. आता हे परत तुमचे डाउनलोड्स मध्ये जावा, पीसी मध्ये पीसी मध्ये. ओके, डाउनलोड्स कुठे गेलं, डाउनलोड्स इथं जे वर तुम्ही आणलेलं होतं डाउनलोड्स मध्ये, याला सुद्धा डिलीट करून टाका. डिलीट तर रिसायकल बिन मध्ये गेलेलं असेल, रिसायकल बिन मधून सुद्धा काय करा, एम्प्टी रिसायकल बिन करा. ओके, आणि मग हे थोडस मेनूज जे आहेत सगळे ते रिअरेंज करून घ्या, दोनदा रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, रिफ्रेश करा, पाचदा रिफ्रेश केलं, F5 प्रेस करा आणि पहा जादू. आता याला सोनी वेगासला मी सेपरेट काढलं इथं आणि याला डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल त्याच. त्याचे 3 विंडो दाखवत होतं का नाही, ते 3 विंडो आले का, आता आले का नाही. आता इथं जे लायसेन्स्ड आहे, लायसेन्स्ड प्रोडक्ट म्हणून ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ओके, 2020 प्रोडक्ट आहे आणि याचे कॉपीराइट्स आपल्याकडे आलेले आहेत. आता पॉवरफुल व्हिडिओ प्रोडक्शन, ऑडिओ एडिटिंग आणि हाय एंडचे प्लगिन्स महत्वाचे असतात यातले, त्यांना भरपूर तुम्ही कामं करू शकता. यातला बराचसा पार्ट होणार आहे आपला, बट बराचसा पार्ट प्रो मध्ये सुद्धा होणार आहे. बघा वेगास पुढं काय आहे, इथं काय प्रो तसं आपला प्रो नावाचा एक कोर्स आहे. आता त्यामध्ये अॅडोब प्रीमियर प्रो, वेगास प्रो असे सगळे, कारण प्रोफेशनल बनणार आहात तुम्ही नंतर, प्रोफेशनल. सध्या जे अगदी पहिल्यांदाच आलेले आहेत त्यांचं मला कौतुक जेवढं वाटतं तेवढंच कधी कधी दया सुद्धा येते कि कसं करायचं यांचं. त्यासाठीचं नियोजन सुद्धा आपण आता करणार आहोत आजच. तुमची मतमतांतर मला महत्वाची आहेत आणि मेजॉरिटीचा निर्णय आपण घेऊया मग काय करायचं. सर आमची दया काय येते हो नवीन लोकांची, क्यू क्यू म्हणजे अशी दया यासाठी येते
की आम्ही जे शिकतोय ना मॅडम किंवा ज्या पद्धतीने आम्हाला शिकायचं म्हणजे आम्ही तुम्ही आता मी म्हणत नाही कारण हे याला खूप मोठी एक लॉंग स्टोरी आहे ती स्टोरी काय मी तुम्हाला ऐकवत बसत नाही पण हे जे पहिल्या दुसऱ्या बॅच मधून जे आलेले आहेत ठीक आहे हे एक वेगळ्या उद्देशानं हेतून आम्ही ते वेगळे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हे शिकणार होतो ठीक आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला पण ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर शिकता न आल्यामुळे त्यांना मी माझा वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला ठीक आहे आणि मग त्यांना तिथे मी सांगितलं होतं की मी तुम्हाला हे शिकवणार आहे ते शिकवणार आहे ते शिकवणार आहे ते शिकवणार आहे ओके हे त्यांना सांगितलेलं होतं मी बरोबर आहे बरोबर ते सगळेच यामध्ये आलेले नाहीयेत त्यामध्ये 120 जण होते तिथं दोन ते तीन दिवसामध्ये ठीक आहे आले नाहीत मग मला मी म्हटलं की आपली बॅच फुलफिल करूया आपण तोपर्यंत चांगले नोन पर्सन तुम्ही कलेक्ट करा या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले मी सगळ्यांची दखल घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी नवीन लोक आणलेले आहेत त्यांचं तर मी उतराई जी आपण म्हणतो ती मी करणारच आहे असो सध्या दिस इज अ गुड न्यूज की आपले हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे 18.0 आलेलं आहे आता मी सुद्धा यामध्ये अपडेशन आणलेलं आहे कारण हे अपडेट आत्ताच आलेलं आहे एक वर्षापूर्वी ओके परंतु मी ते जुन्यावरच काम माझं चालवत होतो आतापर्यंत बट त्यामध्ये सुद्धा भरपूर फीचर आता यामध्ये 3 ते 4 फीचर्स मी थोडा याची थोडस एन्क्वायरी केली की कशा पद्धतीने यामध्ये नवीन फीचर्स आलेले आहेत तर ते 3 फीचर्स जे आहेत ना तेही आपण वापरणार आहोत त्या पद्धतीनं सध्या मी याला करतो करून ठेवतो मिनिमाइज आणि तुम्हाला अशा पद्धतीनं करायचं तरी सोनी वेगसच्या इन्स्टॉलेशन बद्दल कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा सर लाईफ टाईम असणार आहे का हे सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर लाईफ टाईम असणार आहे लाईफ टाईम ते पाणी माझ्या पाठीमागचं होतं का नाही ते लाईफ टाईमच आहे तेरा ते वापरतोय मी कधीपासून माहितीये का हा सर 8 पासून ठीक आहे सर आपलं सगळं लाईफ टाईम असतं सॉफ्टवेअर लाईफ टाईम रिलेशनशिप लाईफ टाईम नॉलेज लाईफ टाईम लाईफ टाईम सगळं ओके सर मी मेहता सर बोलतोय तुम्ही मी तुम्हाला पाठवलेले स्क्रीनशॉट नुसार ते तुम्ही परत करून बघितलं पण ते पुढे प्रॉब्लेमच येतोय काय तुम्हाला दाखवली स्क्रीन तुम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवलेला कशाचा सोनी वेगाचं केलेलं हा आता स्क्रीन शेअर करा चला तुमची आता आपण दुसरं इन्स्टॉलेशन सुरू करायच्या अगोदर एक डाऊट घेऊ यांचा सोनी वेगाचा रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सोनी वेगसचं तुम्हाला समजलेलं आहे की कसं असतं असा इंटरफेस असतो आता याच्यामध्ये काय काय असतं काय काय नाही बेसिक पासून ज्या गोष्टी आहेत ना ते आपण कोर्समध्ये शिकूया सध्या इन्स्टॉलेशनचं सेशन असल्यामुळं एकदा का जर आपण अकॅडमिक्स मध्ये जर गेलो तर मी सगळं सांगत बसेन तुम्हाला मग आणि मग यात वेळ जाऊ नये त्यामुळे आपण हा शेवटची प्रोसेस जरा थोडी गडबड झाली शेवटी जरा स्पीड झाली जास्त एवढं काही लक्षात नाही रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळणार ना रेकॉर्डिंग मिळणार ना तुम्हाला पहिलं लायला केलेलं पहिलं सुद्धा मिळणार आहे पहिलं युट्यूब लाईव्हला हे सुद्धा युट्यूबलाच मिळणार आहे ते सुद्धा युट्यूबलाच मिळणार आहे ठीक आहे सर करू क्लिक इथे ऍपला टाकणार आहे मी मग ऍप वाल्यांनाच फक्त ते दिसणार आहे ज्यांना कोर्स मध्ये आत एंट्री मिळते की नाही ऍक्सेस मिळतो का नाही त्यांनाच दिसू शकणार आहे इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे ओके सर हा करा 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 म्हटलं मी 5-10 म्हटलं करा असं येत सर स्क्रीन शेअर झालेली नाहीये केली की थांबा एकच मिनिट हा शेअर झाली पण माझी स्क्रीन ठीक आहे ओके हा त्याला करा तुम्ही डू नॉट थांबा आम्हाला प्रॉब्लेम एररचा आकडा आलाय का तिथे काही नाही आकडा काहीच नाही आला सर करा डू नॉट सेंड चला डू नॉट सेंड केलं की डायरेक्ट बाहेर येतो पुढे जातच नाही असून द्या आता माझं हे राईट क्लिक आता मला पहिल्यापासून बघून देणे काय येते राईट क्लिक करून रिफ्रेश करा 4-5 स्वामी सर जेवण झालं का श्रीरंग स्वामी सर हो झालं सर झालं झोप लागन व्हिडिओ बंद करा हो हा सर केला आता करा वेगास चालू करा
तुम्ही बाहेर घ्या ना याला डेस्कटॉपला असं ओढून. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता ट्रबल शूट करा सर, तुम्ही ट्रबल शूट करा. चला इन्क्लूड इथे खाली इथे शो की शो इन्क्लूड करा, इन्क्लूड आणि शो भी करा, दोन्ही भी करा आणि सेंड करा. ते थोडा वेळ येईल तुम्हाला प्रॉब्लेम काय. थांबा हे एरर नंबर बघायचा आपल्याला आणि तो सर्च करायचा एरर नंबर काय आहे नेमका. प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन ऍप्लिकेशन नेम वेगास प्रो 18.0 अनमॅनेजड एक्सेप्शन. ओके फॉल्ट ऍड्रेस आणि वर टाईप करा. करा टाईप वर वरती. हा काय करायचंय लिहा. माय म्हणजे हे वेगास प्रो ऍप्लिकेशन असेल. वेगास प्रो ऍप्लिकेशन वेगास मेगास नाही. सॉरी सॉरी सॉरी. ऍप्लिकेशन इज नॉट स्टार्टिंग. फास्ट करा टायपिंग. हा केलं सर. इज नॉट स्टार्टिंग. स्टार्टिंग हा स्टार्ट होत नाही ना तुमचं पुढं विंडोज. स्टार्टिंग कॉमा करा. कॉमा कोणता कॉमा. कॉमा कोणता असतो. कोणताही ओके. हा ओके सर. बोलून लिहिण्याचं प्रोसेस नाही का सर इथे काही. काय बोलून लिहिण्याचं प्रोसेस नाही का सर. बघा त्याच्यामुळे तसंच करताय वाटत तुम्ही सगळ्याचं नाही का. नाही मोबाईल वर जसं आहे तसं नाही का सर. परत लिहा इट इज नॉट शोईंग. स्टार्टिंग मध्ये ए राहिला. अँड शोईंग म्हणा. अँड शोईंग म्हणा सर. स्टार्टिंग मध्ये ए राहिले. स्टार्टिंगचं स्पेलिंग चुकलं. स्टार्टिंगचं हा एस टी ए एस टी ए हा एस टी आर. तुमचं स्पोकन इंग्लिश स्टार्ट करावं लागतं मला वाटतं आता. सर आमची चुकच नाही हे पिढ्याने पिढ्या आम्हाला फुकट लागली सर. इंग्लिशचे क्लासेस घ्या सर इंग्लिश स्पीकिंग वगैरे. स्टार्टिंग पुढे अँड अँड सर अँड इथं म्हणायचं की इट इज शोईंग धिस विंडो अगेन अँड अगेन. मला काहीच कळलं नाही. धिस विंडो अँड इट इज शोईंग म्हणायचं. इट इज शोईंग इट इज म्हणा. इट इज हा आता स्टार्टिंग वर अँड टाकल्यामुळे ना स्टार्टिंग नंतर जो कॉमा काढून टाकायचा. ओके इट इट टी आय टी आय असं मात्र. हो नाही 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 इट यांचं सर असं होतं. तुम्ही मला शिकवून परदेशी दाखवत होत ना मलाही असंच व्हायचं. ऑनलाईनची सवय नाहीये. अँड इट इज शोईंग रिमोट. एक मिनिट एक आपल्याला आहे ना पेन आणि लिहायची सवय टायपिंगची कमी आहे त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम. इट इज शोईंग ना स्टार्टिंग. इट इज शोईंग नाही अँड लिहा अँड पुढं. हा अँड इट इज शोईंग. हॅलो यांनी असं टाईप केलंय वेगस फॉर ऍप्लिकेशन इज नॉट स्टार्टिंग. हा अँड अँड हे म्हणजे ए एन डी लिहायचंय का लेटर टाकायचं झाले कसे टाका. कूल त्यांना तेच आवडतं अमेरिकेचं प्रोडक्ट. अँड इट इज शोईंग दिस कूल विंडो म्हणायचं. कूल विंडो अँड शोईंग दिस कूल विंडो. दिस 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 म्हणा. दिस डी एच टी एच आय एस. हा टी एच आय एस. कूल नका म्हणू. ब्लडी म्हणा. ब्लडी दिस ब्लडी विंडो म्हणायचं. म्हणा ब्लडी. हा ब्लडी बी एल डबल ओ डी वाय. ओके एक मिनिट. हा ब्लडी कूल. हा राहून दे ब्लडी कूल. आता स्पेस द्या. विंडो अगेन अँड अगेन. आता महिलांनी सूत्र हातात घेतले बरं का वाटते. तिथं ऑनलाईन बिझनेस ऑनलाईन करते ना. हो
नाही नाही पुरुषांपेक्षा महिला पुढे आहेत हे तर आता मान्यच करावं लागणार आहे. मी मराठी मराठी मधून शिकलो आहे ती बीएससी पुण्यावर नाही आहे. बर बर बीएससी कोणत्या विषयात आहे मॅडमची? इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं काम करते टेंडर भरते 50-50 लाखाचे. अरे वा वा कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला थोडे पाठवून द्या कंपनीचे भरते कंपनी नाही देत तिला. बर बर आता डॉट आता फुल स्टॉप द्या बस सेंड करा खाली सेंड. ओके ऑनलाईन भाकऱ्या तेवढ्या कुठे मिळतात का बघा. तुम्ही सुरेश पाटील सर का? सुकेश. सुकेश हा सुकेश मेहता सर. बरोबर आहे. आता हे कट करा आता तुम्ही. कट करा म्हणजे ओके म्हणू का? क्लोज करा. क्लोज करा. क्लोज वर ना क्लोज. आता राईट क्लिक वगैरे करा थोडस ते थोडं वेळ त्यांचं हे होईल जाता बरं का. रिफ्रेश करा. तुमचं काय झालं माहिती शॉर्टकट आलेला आहे तो सर. तो शॉर्टकट तुम्ही विंडोज डेस्कटॉपला घेतली नाही ना त्यामुळे कसं झालं. तुम्ही काय करा आता स्टार्टला जावा. हा तो थांबा आता गडबड करू नका. थांबा थांबा. ओके थांबलो. तिथं वर वर एगास प्रो 180 आहे का नाही तिथं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक लेफ्ट नाही राईट. ओके आता तुम्ही मोरला जावा. मोरला. ओके हा तिथं आहे का नाही पिन टू टास्क बार करा. पिन टू टास्क बार. हा केला. बाहेर क्लिक करा. आता आता बघा खाली टास्क बार ला आलेला असेल. व्ही आले का? आले. करा डबल क्लिक. थांबा. बर आता तुम्ही एकदा कम्प्युटर रिस्टार्ट करा किंवा तुम्ही काय करा टू बी बेटर वे सर की त्यांचं आपला डेटा तिकडे सेंड झालेला आहे ते ट्रबल शूट करून घेतात बरं का. बट आय थिंक तुम्ही अनइन्स्टॉल करा. प्रोसेस काय 15-20 मिनिटात होण्यासारखी आहे. आता किती झालं आपलं 15-20 मिनिटात झालं सगळं ठीक आहे. तर कट करा याला तुम्ही आणि अनइन्स्टॉल करा. पूर्ण अनइन्स्टॉल करून घ्या आणि परत इन्स्टॉल करा. मी तुम्हाला पाठवणार आहे सगळं ठीक आहे. होऊन जाईल. चला आता आपण जाऊया पुढच्या याच्याकडं. तुम्ही स्टॉप करा शेअर. पुढचे पुढचं इन्स्टॉलेशन घेऊया. पुढचे दोन इन्स्टॉलेशन पुढच्या 5-10 मिनिटात होण्यासारखे आहेत. आता मी काय करतोय माझी स्क्रीन शेअर करतोय ठीक आहे. सोनी वेगच समजलं कोणाला काय प्रॉब्लेम? सोनी वेगच नाही ना. सोनी वेगस बद्दल कोणाला काय प्रश्न आहे का? सर इन्स्टॉल करताना जर प्रश्न आला तर मग विचारला जाईल कारण आता लक्षात आलंय सगळं लिहून घेतलंय. वीज मिळाले इन्स्टॉल करताना जर काही क्वेरी आली तर रात्री विचारली जाईल. मुबीन सर. बर हा बोला ना सर. मला वाटतं आता 54 जण आहेत बऱ्यापैकी समजलेलं असेल पण आपले अजून निम्मेच शिक्षक बांधव बाहेर आहेत. बरोबर आहे. मग आणखी एक जणाचं 15 मिनिटं जर करून दाखवलं तर कदाचित यांच्यातले प्रॉब्लेम सुटतील आणि हे पण मदत करतील आपल्या मित्रांना. नक्की नक्की नक्की. हा करून घेऊ मग आपण. कोणाचं करायचं? कोणाचंही सांग. ऐका ना सर त्याच्या आधी कीज द्या ना मग आम्हाला. मग आम्ही एका बाजूला करायला घेतो तुम्ही एकाच दाखवून द्या म्हणजे त्रास कमी होईल सगळ्यांचा. ऐका ऐका आता हे जी पीपीटी आहे ना मी आपल्या ग्रुपला लाईव्ह मध्ये टाकून देतोय तिथनं तुम्ही करून घ्या ठीक आहे. फक्त तुमच्यावर माझा विश्वास आहे ही कीज देऊ नका कोणाला. हो नक्कीच. सगळ्यांनी शपथ घ्या. काय शपथ वगैरे काय म्हणजे मनात सर ज्याला द्यायचंय का नाही त्याला शपथ बिपथचा काय फरक पडत गरज नाही पडत सर. पण ग्रुप दुसरा करणार होते ना माझ्यामध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं. हा सर त्या ग्रुप मध्ये द्या. पटकन ग्रुप क्रिएट करा आणि त्या ग्रुप मध्ये द्या जेवढे ऍडमिशन वाले आहेत. आता ज्यांना करायचंय त्यांना काय करू मी सांगा. आता मी तुम्हाला मेल करतो सर. ह्याच ग्रुपला द्या. येऊ द्या आपल्या बांधवांना जे येणार नाहीत त्यांना जरा वेळ. तर चॅट मध्ये टाका ना म्हणजे आम्हाला इथल्या इथे मिळेल. चॅट मध्ये टाका आता. हा तरी चालेल. हा तरी चालेल. हा बर पण मॅडम चॅट मध्ये टाकलं ना की नंतर हे संपले ना मीटिंग संपल्यावर ते जाणार आहे. नंतर देणार सर पण आता ज्यांना करायचंय ना चॅट मध्ये कॉपी करून घेता येईल ना त्यांना ज्यांना करायचंय त्यांना. हा बरोबर. हो आणि लाईव्ह बघता पण येईल. हो आता एक एक पाठवतो सेटअप की पाठवतो अगोदर सेटअप करून घ्या. 600 MB ची फाईल आहे ही याला स्पीड लागेल.
तर मला सांगा स्पीड कोणाचा ते. हा ज्यांचं स्पीड चांगलं आहे त्यांचं करून दे सर आता. माझं स्पीड चांगलं आहे 100 MB डाउनलोड स्पीड फायबर ऑप्टिक वायर घ्या. स्क्रीन शेअर करा तुमची. तुम्ही जावा आता ग्रोमला. लिंक कॉपी केली का तुम्ही चॅट मधून? लिंक कॉपी केली का चॅट मधून? करते करते. तुम्ही लॅपटॉप वरन जॉईन आहात? लॅपटॉप वरन बी बरोबर. जॉईंड आहे लॅपटॉप वरन हे करते लिंक कॉपी करते. ही पहिली की आहे ना. पेस्ट केली करा. स्क्रीन दिसते माझी सर्वांना? हो हो दिसते. हेतून पुढे तुमचा स्पीड कळेल 693 MB चा आहे का नाही. हे थोडं हे ओपन वेळच घेईल. ऐका ना दुसरे बाकीच्यांचे माईक चालू बंद करा ना प्लीज. निखिल निखिल सर करा डाउनलोड. डाउनलोड एनिवे हो. ही फाईल डेस्कटॉप लाच ठेवू सेटअप एक्स चालेल काही प्रॉब्लेम नाही. सेव्ह करा. करा बरं मिनिमाइज. आणि तुमचं टास्क बार वर का दिसत नाही बरं? बापरे. बरं ठीक आहे होतं हे काम करता करता. कधी माझं डॉक्युमेंटरीचं काम चालू होतं ना ते सगळं भरला होता डेस्कटॉप माझा. झाली ना डाउनलोड आता? हा खाली खाली चालू झालं. ते खाली बघा टास्क बारला. हा होते. सर डाउनलोड झाले. किती झालं MB? 504 MB झाली. 550 693 MB आहे ना. ह्या फाईलला सर थोडा वेळ लागतो डाउनलोडला आहे ना. फक्त याला त्याला हे मेन सगळे जे त्याच्यातले प्लग इन सॉफ्टवेअर वगैरे ते ऍक्च्युअली याच्यात असतात त्याच्यातून मग ते त्याच्यात येतात. असं झाली इन्स्टॉल डाउनलोड झाली. थांबा जरा ते पूर्ण निळ जाऊन दे पाठीमागचं आउटलाईन त्याची. ठीक आहे.
ठीक आहे, जाऊ डेस्कटॉपला, तुम्ही डेस्कटॉपला आलेले असेल ना, सेटअप हा करा डबल क्लिक, एकदा रिफ्रेश मारा, डबल क्लिक केली का आता ना काय ओपन, डबल क्लिक केली अगोदर, थांबा, हा यस करा, यस करा, नेक्स्ट करा, आई हॅव हा अग्री करा, हा थांब आता क्रिएट करा, क्रिएट शॉर्ट कट क्रिएट डेस्कटॉप इन्स्टॉल, ओके काकडे सर, तुमचं गाणं होऊन दे ना तेवढं एखादं, लक्ष देऊन ऐकतोय मी सगळं, नाही गाणं नाही अहो हे ऐकू द्या, सिरियसली पाहू द्या, सिरियसली पाहू द्या, सिरियसली ऐकू द्या, आपल्या सगळ्यांना मदत होणार आहे, गाणं हा झोप आल्यानंतरचा विषय असतो आणि बाकीच्या कामाला विरंगुळा म्हणून तो विषय असतो, बर बर बर, नदाफ मॅडम तुमचं होऊ द्या गीत सादर, जरा रस्त्याची माणसं सगळी करतील, मी रस्त्यावर आहे, काय झालं मग, अहो किती आनंदी माणूस आहे या प्लॅनेट वर जाऊन तिथे, एक विचारू का, सविता चौधरी बोलते, मी पण डाऊनलोड करायला घेतली आहे, डाऊनलोड होते मेसेज आला एक मध्ये आताची फाईल, तुम्ही आता सांगितली लिंक ती, दिस टाईप ऑफ फाईल कॅन हार्म युअर कॉम्प्युटर, डू यू वॉन्ट टू कीप सेटअप, डाऊनलोड एनीवे करा मॅडम, कीप म्हणू का, कीप तर तिसऱ्याला म्हणते प्रोटीनला, नाही नाही इथे खाली मेसेज आलेला आहे, बरं ठीक आहे करा, ओके विंडो वाईज थोडा फरक असू शकतो, ओके सेटअप exe असा आलेला आहे, मध्ये कांबळी सर म्हणतात की कसं करायचं अनइन्स्टॉल, अनइन्स्टॉलला कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन करायचं, पहिल्यापासून नव्हता का तुम्ही, आता मला काय टेम्पटेशन व्हायला लागलं माहितीये का, तुमच्या डेस्कटॉपला असं राईट क्लिक करून पहिल्यांदा सॉर्ट करून घ्यावा सगळा डेटा आणि तो एका फोल्डर मध्ये टाकावा, आणि एवढी गर्दी झाली इथंच तर हा विखुरलेला आहे सगळं, स्कॅटर्ड एल्सवेअर, मॅडम फोल्डर कमी करून टाका मॅडम, त्याच्यातले जे अनवॉन्टेड आहेत, रॅम किती आहे मॅडमची, रॅम इथं रॅम इथं इंटरनेटचं स्पीड नाही तर रॅम महत्वाची आहे, इथं इथून पुढं आज मानवतावादी दिन आहे माहिती ना, कसला मानवतावादी असं काय तर आहे शब्द दिन आहे, मग आम्ही काय माणूस केला काळेमा फासणार काय करतो का इथं, त्या निमित्तानं स्नान गाणं म्हणा, बरोबर तुमचं गाण्याची डिमांड होती ना, बरोबर बरोबर, युट्यूबला चाललंय ना हे, हो युट्यूबला जाणारच आहे ना, म्हणा मग ही चामची, हा म्हणा ना तुम्ही, एक मला सगळं आठवत नाही, मी रस्त्यावर आहे आज, त्या आपल्या याच्या मॅडम ज्योत्स्ना मॅडम, त्यांनी बलसागर भारत हो
बर छान छान म्हटलेले होय का. अरे वा आहेत का पास्ते मॅडम? मी इकडे म्हणते आधी थांबा गाडी थांबल्या. पास्ते मॅडम आहेत आणि अनम्यूट करतोय मी तुम्हाला. तुम्ही लगेच माईक चालू करा आणि आपलं गीत सादर करा. मुबीन सर हा गुड आफ्टरनून. आय टू स्टार्टेड फ्रॉम द चॅट बॉक्स अँड वायर इज स्टार्टिंग सायमल्टेनियसली. जस्ट फोकस ऑन द प्रोसेस. No, you said no, the who else want to, from the chat box they can do it. So I'm observing side by side this also and downloading. I have given this link to the person who is installing now. Okay, you may go with now, or you may carry on. So I just downloaded and taken to desktop. But okay. Now further I am stuck over what to do. Double click it and install. Double click on that downloaded file. Okay sir, thank you. Maika hechamuchi prarthana na hechamuche magne manasani manasashi manasa samvagne hechamuchi prarthana. वा किती गोड आवाज आहे आणि किती तुम्ही मधाळ स्वरामध्ये ते हे गीत गायलेलं आहे. असं खरंच तुम्ही ते म्हणता ना, असतं तसं नसतं तसंच आहे. तुमचं बोलणं एवढं रफ असतं सांगलीवाल्यांचं, अरे बापरे, ऐकून असं पळून जाऊ वाटतं. पण सांगली सातारा कोल्हापूरच्या बायकांचं नाद करायचं. ओ माय गॉड, चांगला. सर सर सांगलीची माणसं फार प्रेमळ आहेत. हो ना, फार प्रेमळ आहेत. पुरुषांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद. पुरामुळे जरा थोडी जरा अजून जरा गार झालेले आहे ना. नाही सर, अजिबात नाही सर. आमच्या आम्ही जे ओपन बुक आहे, जे मनात तेच चेहऱ्यावर, तेच तोंडात. जे कोटात ते पोटात ते ओटात, है का नाही? ओके सर, मी इन्स्टॉल केले सर याच्यावर, आपल्या लिंक वरून इन्स्टॉल झाले माझे. कसे कुठपर्यंत आलंय? झालं, पूर्ण झालं ते आयकॉन आला डेस्कटॉप. हा जर झालं फायनल सक्सेसफुली पर्यंत गेला तुम्ही? हा झालं. काय पहिले पहिली पहिले की इन्स्टॉलेशन झालं का? हो पहिलं झालं सर. ठीक आहे. सर मी पहिल्या की वरून केलं, पण माझ्या कॉम्प्युटरला तो हे होत नाही. लॅपटॉपला 8.1 चं वर्जन आहे, ते कांट रन म्हणतंय. सर माझे पहिली की झाले इन्स्टॉल सक्सेसफुली. 8.1 चा ना? 8.1 आहे का? 1 चा? हा 8.1 चा. हा बर. 8.1 असेल. नाही 32 जी तुमचं बीट बघा, बीट मध्ये प्रॉब्लेम. बीट हा 32 आहे माझा. हा ठीक आहे. 4 पाहिजे. तुम्ही विंडोज 10 टाकून घ्या मॅडम, कारण तुम्हाला सर नाही काय माहितीये, विंडोज 10च होतं माझं. पण आमचं जो मायक्रोसॉफ्ट टीम वर चालतं ना ऑनलाईन, त्यामुळे मग आमच्या स्कूलने जे 8.1 चं जे होतं ना ते आम्हाला सगळ्यांना परत केलं, त्यामुळे मला 8.1 विंडोज 10च होतं, पण त्याला ते होत नव्हतं. म्हणजे आमची मायक्रोसॉफ्ट टीमच जे होतं ते ऑनलाईन क्लासेसच. तुम्ही आता काय करा, हा 365 सुद्धा लागणार आहे ते आपल्याला. 365 सर झालंय ना? हा 365, पण त्यात विंडोज 10 मध्ये ते चांगलं चालतं अजून. ठीक आहे. हो पण मग तिथे हा बोलला सर. हा आणि मायक्रोसॉफ्ट एज वगैरे जे आहे की नाही, हा हा ते सुद्धा कॉम्पॅटिबल आहे याला 10 ला. ओके. तर काय इन्स्टॉलेशन करायला प्रॉब्लेम काय परत तुम्हाला ते 10 चं? टेन्स नाही ते इन्स्टॉलेशन करून घेऊ शकतो, पण मग त्याला ते टीम नाही त्याला सपोर्ट करत ना, असं होते ते. टीम सपोर्ट करत नाही टेनला? टेनला करते. होते सपोर्ट त्याला सर ते मला ते हा पायरेटेड होतं का काय काय माहिती असं ते बघावं लागेल. टीम चालते. ओके हा चालेल, मग विंडोज 10 मध्ये आम्ही करून मी बघते. हा ठीक आहे. फिनिश म्हणते हा इथे वेगास प्रो. हा फिनिश करा. हा आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला मी दुसरी लिंक पाठवतो आता चॅट मध्ये. ठीक आहे. हा मला आता
शेअर करा मला. शेअर आहे ना स्क्रीन? बघा मी मिनिमाइज करतो आता हे. हा चालू मध्ये मिनिमाइज सेकंड घेतो मी. बरं असून द्या, यामध्ये करतो मी असं शेअर करतो. मी स्टॉप स्क्रीन करू का? नाही नाही. आली का बघा लिंक तुम्हाला? आता लेटेस्ट आली पाहिजे ना कोणी मेसेज. हा आली. ते घ्या. तुम्हालाच फक्त शेअर करायला पाहिजे आहे ना ही लिंक. असू दे सर, सगळ्यांना पण मिळून जाईल. डाउनलोड ना? हा सर, माझा डेस्कटॉप वरून आवाज का जात नाही झूम मीटिंगला? तुम्ही अगोदर ते वेगास वन, हा ठीक आहे, डाउनलोड करा. हा तुम्हाला जो स्पीकर आहे ना तुमचा मॅडम, ऑडिओ इयरफोन सेट करायचा असतो तो चेक करून घ्या. वेगास 80 हे होते झालं पण डाउनलोड झालं वेगास 80. थांबा. करा ते कॉपी करा, फक्त ओपन इन फोल्डर करा. हा राईट क्लिक करा आपले, सॉरी दोन आले नाही ते वरच वन, ते वेगळं वरच घ्या वरच. हे हा 180 हे शॉर्टकट की आहे मला वाटतं हे असणार ना. नाही हो मॅडम, ते वेगळं आणि ते वेगळं आहे. एकच मिनिट, ती EXT फाईल आहे आणि राईट क्लिक करा कॉपी करा. सर पहिली की डाउनलोड झाली आहे? पहिली की डाउनलोड झाली म्हणजे ते तुम्ही आता लिंक टाकलेली ना 600 MB ची का? हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता दुसरी कॉपी करून ते हे कॉपी करून घ्या. मग ते टाकलंय का ह्याच्या? टाकलंय ना, चॅट मध्ये टाकलंय बघा. सर EXE फाईल कॉपी करायची आहे ना? हो. नाही नाही नाही, EST पहिली झाली ना मॅडम. EXE पहिली कोणती केलती? पहिली कोणती केलती तुम्ही? पहिली तीच होती ना, EXE ची होती पहिली. एक मिनिट हा. नाही बरोबर आहे, ही बघा EXE फाईल आता डाउनलोड झाली ना. शो इन 180 आहे ना, पण तिथं थांबा खाली या, दोन्ही EXE फाईल आहेत त्या. हा मिनिमाइज करा, हे मिनिमाइज करा बर. शो ही ना. हा ही कॉपी करू ना? हा यस केली. आता तिकडे पेस्ट करा त्या फोल्डर मध्ये. या फोल्डर मध्ये प्रोच्या सी मध्ये जावा. सी मध्ये जावा, दिस पीसी मध्ये सी मध्ये जावा. सी ड्राईव्ह लक्षात नाही आलं. दिस पीसी एक नंबर ड्राईव्ह बघा, एक नंबरला क्लिक करा तिथं. दिस पीसी कुठे आहे? दिस पीसी डाव्या कोपऱ्याला एक नंबर. हे सी ड्राईव्ह ला जावा आता. वेगास वेगास प्रोग्राम फाईल्स. प्रोग्राम फाईल हा
आता व्ही बघा, व्ही कुठे आहे? हा वेगास करा क्लिक, आतमध्ये जावा, अंगणात क्लिक, अंगणात क्लिक करा, अंगणात पेस्ट, हा रिप्लेस डेस्टिनेशन, हो कंटिन्यू 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 ओके आली. आता पेस्ट, आता हे दिलंय बघा तुम्हाला मी, तिसरी की दिलेली आहे तुम्हाला तिसरी, ती कॉपी करा. सर हे कर डाउनलोड करते पण मला ते विचारतायत की रन करायची आहे सेव करायची आहे का. रन करा, रन. अच्छा तिसरी की, तिसरी की सुद्धा कॉपी केलेली आहे आणि पेस्ट केलेली आहे तिथं. ओके आणि आता डाउनलोड करायची, सांगा तुम्ही. डाउनलोड पण करायला घेतली. नाही तुम्ही काय काय करताय ना ते सांगा. आता मी तुम्ही काय काय करता आता इथून पुढचं तुम्हाला माहिती मी सांगितलं अगोदर. ठीक आहे, तिसरी की कॉपी केली चॅट बॉक्स मधनं, गुगल क्रोम मध्ये जाऊन पेस्ट केली, डाउनलोड म्हटली, आता ती डाउनलोड होते. आपण सगळेजण बघतायत की ती डेस्कटॉप वरती प्रोटीन एक्स 64 ची डेल फाईल डाउनलोड होते, सेव्ह होते, बरोबर ना. पुढे काय करायचं सांगा. पुढे ती प्रोटीन फाईल मध्ये जाऊन पेस्ट करायची. ते घ्या, कॉपी करा. कॉपी केली, हा कॉपी झालेली सर. हा आता ह्या फाईल मध्ये गेल्यावरती अंगणातच पेस्ट करू. नो नो, प्रोटीन प्रोटीन मध्ये जायचे. आता प्रोटीन फोल्डर मध्ये जायचे, प्रोटीन फोल्डर उघडा. बस बस खाली खाली, हा यस यस यस, इथेच ओपन कलर. हा प्रोटीन, हा प्रोटीन मध्ये गेले, पेस्ट करा. पेस्ट केली, रिप्लेस कंटिन्यू झाली पेस्ट. आता मारायचे, रिफ्रेश करायची. हा रिफ्रेश करा डेस्कटॉपला जाऊन. आता सर सोपं काम होईल बाकीच्या नाही. आता काय करू, राईट क्लिक घेऊन रिफ्रेश. हो ओके. आणि वेगासचं फोल्डर कुठं आलं तुमचं, आपलं सॉफ्टवेअर तुमचं आलेलं असेल बघा. तेच आहे, तेच आहे. हा 18.0 हा ते करा, 18.0 शॉर्टकट आहे तो. रन म्हणू ना, रन करा. आता होईल ते तुमच्या, रॅम रॅम किती जीबी आहे तुमची रॅम? 4 GB आहे. थोडा वेळ घेऊ शकतो है ना सर, थोडा वेळ म्हणजे मटेरियल मटेरियल जास्त प्लग इन्स घेते ते आपले. आता सगळे 13 सालचा लॅपटॉप आहे, टच स्क्रीन. तुमच्या 600 MB ला किती किती लागलं का नाही वेळ, तेवढाच वेळ घेत आहे सुद्धा ते. प्रॉब्लेम आला ते ट्रबल शूटिंगचं जे आहे का नाही मॅडम, त्याला क्लिक करा तुम्ही. आता टाईप काय करू नका, फक्त सेंड करा वरचं, हे करून हे शो प्रॉब्लेम वरचं एक टिक करा, इन्क्लूड करा, करा प्रॉब्लेम डिटेल्स बी क्लिक करा, सेंड करा. इन्क्लूड इन्क्लूड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वगैरे, कारण इन्स्टॉलेशन मध्ये काय तुमची चूक झाली नाहीये. थांबा थांबा, सेंड करा, सेंड. हां
आता इथं त्या क्लिकला लिंकला क्लिक करा. इन्फॉर्मेशन थांबा थांबा थांबा, लिंक दिली का नाही? हा मॅजिक्स डॉट नेटची. हा तिथे क्लिक करा, थोडं वाचा, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या याचा डेस्कटॉप, बाकीचं तुमचं ओएस वगैरे या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी इन्स्टॉलेशनच्या डिपेंड करतात. स्पीड वगैरे हे ते असतात. इन्स्टॉलेशनची प्रोसेस अशीच आहे. आणि अशानं माझंही तुम्हाला करून दाखवलेलं आहे, बाकीच्यांचंही होणार आहे, तुम्हालाही करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बर, आता थोडस बँक बार ते तुमचं ओपन झालं का? बँक बार नाही नाही नाही, ते ऍडव्हर्टाइज असून दे, याला हे करा, मिनिमाइज करून ठेवा याला. एकदा याला कट करा, एकदा लॅपटॉप तुमचा रिस्टार्ट करा आणि मला सांगा काय येत आहे ते. ठीक आहे, करू आता याला कट करू. कट करा सरांचं झालं पण. कुणाचं? वेगळ्याच सरांचं. आजच आता जॉईन झालेले आहेत ते, आज आता सकाळी. बरोबर आहे का सलामी सर? होय होय, पेमेंट ओपन होत केलंय आणि डाउनलोड पण केला. झालं आता स्क्रीन ओपन झाली माझी. माझं सुद्धा पूर्ण झालंय वेगस. काय बोलताय? वा वा, ज्यांचे ज्यांचे झाले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ज्यांचं होत आहे पूर्ण झालं आणि ओपनही झालं सर. माझं पण झालं सर. माझं पण झालं सर. कॉंग्रॅट्स. आणि ज्यांनी ज्यांचं झालेलं, थँक्यू थँक्यू करत आहेत. 26,000 मालक झाले सगळे. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढं माझी स्क्रीन शेअर करतो आता लगेच. आणि आता गुगल क्रोम मध्ये जातो. ठीक आहे. हॅलो. हा सर, सेकंड की मी डाउनलोड केलेली, पुढे काय करायचं होतं सांगता सर एकदा? थर्ड की सुद्धा डाउनलोड करा. केली सर. त्याला कॉपी करा प्रोटीनच्या फोल्डर मध्ये जाऊन. प्रोटीनच्या फोल्डर मध्ये. ओके, दोन्ही की का सर? एक एक की सेपरेट सेपरेट करायची. आणि दोन्ही की नाही, आता जे डीएलएल डीएलएल दिसते का नाही, प्रोटीन डॉट डीएलएल. ओके हा सर, ती कॉपी करून तुम्हाला प्रोटीनच्या फोल्डर मध्ये टाकायची. कोण बोलताय आपण? आरती निमोणकर सर. तुम्हाला प्रोसेस कळली ना? हो सर कळली. प्रोसेस करायची आता. ओके सर. आता बघा पुढे इथं काय करायचं आपल्याला. तुमचं ओपन ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर. ओके, ओपन ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर. याला डाउनलोड नाही म्हटलं, फ्री नाही म्हटलं तरी ते देणारच आहे, फ्री मध्येच देणार आहे तुम्हाला. इथं डाउनलोड फक्त करायचं. ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर म्हणजेच OBS. ठीक आहे. आणि तर सिम्पली काय करणार आहे तुम्ही, डाउनलोड फ्री त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. डाउनलोड इन्स्टॉलरला क्लिक करायचं इथं. ठीक आहे. आणि इथं झालेलं असेल ते सेटअप फाईल, EXE फाईल म्हणजे सेटअप फाईल आलेली आहे. 85.8 MB ची फाईल इथं तुम्हाला दिसत आहे डाउनलोड होताना. ओके, 32/64 bit काय आहे? आहे 30. हे जे आहे ते 64 bit आहे आपलं. इन्स्टॉलर जे सांगितलं का नाही पाठीमागे इथं, ते 64 bit आहे बाय डिफॉल्ट. पण जर 32 bit असेल तरी तर खालचं करा तुम्ही इन्स्टॉल. 32 bit असेल तुमचं तर. आता याला जे टास्क बार वाढलेले ते डाउनलोड झालेलं शो इन फोल्डर केलं मी. आणि शो इन फोल्डर करून याला सिम्पली इथूनच काय करणार आहे मी, डबल क्लिक करणार आहे. डबल क्लिक केल्यानंतर विंडो येईल आपल्याला कंटेनरची, ते करून घ्यायची आपल्याला. त्याच्या खाली आलेलं आहे बघा टास्क बरोबर ते कोट. ओके, याला क्लिक करतो. समोर दिसतंय का OBS स्टुडिओ? येस म्हणायचं तिथं. ओके, हे लवकर होऊन जाईल, लगेच 2 मिनिटात होऊन जात आहे. नेक्स्ट नेक्स्ट आणि इन्स्टॉल.
हॅलो सर. हा सर, ओबीएस मध्ये जर अपडेट आले ना, आपण जर अगोदर काही सिम बनवून ठेवले असतील, अपडेट केल्यानंतर ते सिम जातात असं काही होते का? नाही होत. जर तुम्ही ती फाईल जर त्याची ओबीएस ची फाईल जी असते का नाही ती सेव्ह करून ठेवलेली असेल तर जात नाही. आता बघा, लॉन्च ओबीएस स्टुडिओ 27.0, आता माझा अपडेट 27 चा आहे. म्हणजे जेवढ्या मी आता मी कधी कितीही वेळेला त्याचे ऑटोमॅटिक अपडेट जरी नाही आले तर तुम्ही अनइन्स्टॉल करायचं, परत इन्स्टॉल करायचं, अनइन्स्टॉल करायचं, परत इन्स्टॉल करायचं. जर आज त्यांचा अपडेट आलेला असेल ओबीएस वाल्यांचा, कळलं का नाही, तर तोच ते लिंक टाकलेली असते त्यांनी गुगलवरती. ठीक आहे, मग आपल्याला अपडेटेड होऊनच येतो. ऑफिस सारखं नाही, अपडेट नावचा ऑप्शन वगैरे, राईट? तर तुम्ही असं करू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही. तुमचे आता आमच्याकडे आहे ना ओबीएस 26.1.1 64-bit विंडोज. किती? 26.1.1. ओके 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 ओके, म्हणजे माझा अपडेटेड आहे आता सध्या आलेलं. ठीक आहे, आता फिनिश करतो मी आणि इथं असा दिसेल. हे ओबीएस झालं आपलं इन्स्टॉल, इथं सोनी वेगस झालं आपलं इन्स्टॉल. दोघांचा इंटरफेस बघून घ्या फक्त. आज त्याच्यामध्ये आत आता लॉन्च एनिवे करा फक्त. नारकर सर, नारकर सर कुठे गेले? हा काकडे सर, अगोदर आपण पाहूयात याच्यामध्ये काय आहे ते आणि मग बरोबर अपडेट पाहूयात. घाई करू नका अनइन्स्टॉलची. नाही 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 नाही, बघा नेक्स्ट करा. छान आहे, छान लागला तर तुम्ही डायरेक्ट युट्यूबला पण लाईव्ह जाऊ शकता. हो, आता सध्या मला काहीच करायचं नाहीये. आता हे जी अशी विंडो आलेली याच्यामध्ये तुमची कितीतरी विंडोज तुम्ही बसवू शकता. इथं सीन आहे, इथं सोर्सेस आहे ध्यानात घ्या, इथं ऑडिओ मिक्सर आहे आणि इथं सीन ट्रान्झिशन आहे आणि इथं बाकीचं हे महत्वाचे सेटिंग्स इथं आहेत बघा त्याचे. उजव्या बाजूला स्टार्ट स्ट्रीमिंग, स्टार्ट रेकॉर्डिंग. सध्या तुम्ही काय करून घ्या, हे इन्स्टॉल करून घ्या आणि स्टार्ट स्ट्रीमिंग स्टार्ट रेकॉर्डिंगची हॉटकीज तयार करून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. ते नंतर सेटिंगमध्ये जावा फक्त तुम्ही, ओके, आणि हॉटकीजला जावा. आता बघा स्ट्रीमला जाऊन काय करायचं, इथं फक्त तुमचा युट्यूब RTMPSला जायचं. ठीक आहे, आणि इथं तुमची स्ट्रीम की टाकायची, ती कशी टाकायची नंतर बघूया आपण. आता जो आउटपुट आहे ऑडिओ ते सोडा, व्हिडिओ सोडा सध्या. हॉटकीजला जाऊन स्टार्ट स्ट्रीमिंगला काय करायचं माहितीये का, कंट्रोल एस करायचं, म्हणजे स्टार्ट स्ट्रीम होईल. युट्यूबला तुम्ही लाईव्ह जाताना ओबीएसला जाऊन स्टार्ट स्ट्रीमिंग करायची गरज नाहीये, सारखे सारखे. स्टॉप स्ट्रीमिंगला कंट्रोल ई करतो मी. ठीक आहे, आणि स्टार्ट रेकॉर्डिंगला कंट्रोल आर करतो अँड स्टॉप रेकॉर्डिंगला कंट्रोल सपोज F करतो, कंट्रोल फिनिश, फिनिश माय रेकॉर्डिंग. ओके, पॉज रेकॉर्डिंगला कंट्रोल P करतो. स्टॉप स्ट्रीमिंगला कोणता म्हटला सर तुम्ही? काही तुम्ही काही करा, तुमच्या कीज आहे, तुमची कस्टम आहे, हे कस्टमाइज्ड आहे सगळं. पण शक्यतो आपण ज्या कीज नेहमी वापरतो त्या येऊन येत ना? नाही येणार, कंट्रोल एस आपण यात करत नाही, आपण सेव्ह हिटनच करतो. कंट्रोल एस केलं ना तुम्ही? कंट्रोल F, हो. मग आता याला काय करतो मी, ओके करतो. आता तुम्हाला जर माझे व्हिडिओ दाखवले पहिले जुने ओबीएसने, माझे 100 व्हिडिओज माझे लेक्चरचे युट्यूबच्या चॅनलवरती माझे आहेत, तर त्याला सुरुवातीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर त्यामध्ये असं येतं बघा विंडोज. तुम्हाला एक दाखवतो मी हे का वापरायचं, हॉटकीज तयार करून का ठेवायचे. पुढचं जाण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो यामध्ये, की असं येऊ नये. सुरुवातीचे जे 4-5 सेकंद येतात ना ते सुद्धा येऊ नयेत, त्यामुळं आपल्या बाहेरच्या बाहेरच आपल्याला काय करायचं असतं. चालू करायचं असतं युट्यूब लाईव्ह, ओबीएसला जायचंच नाही आपल्याला. झेड ओ वायद्याने ठेवा, झूमवर जे जे चाललंय ते युट्यूबला दिसावं. पहिला झूम चालू करायचं, परत ओबीएस चालू करायचं, परत युट्यूब लाईव्हला जायचं. झेड ओ वाय झॉय, ओके. आता सपोज रिप्रोडक्शनचे टॉपिक्स, रिप्रोडक्शन म्हणते का याचं, एमसीक्यू चे कसे घेतले. आता एमसीक्यू तुम्ही किती चांगले घेऊ शकता बघा, याना
ते आमचे ट्युशनचे जे एनरोल्ड स्टुडंट होते त्यांच्यासाठी मी हे बघा. Okay, yeah, so students have a very, very, very nice and good evening to one and all present over here. Okay, so as we have known that we just completed the second part of the MCQ live solution. And today we are going to take the third and the last session. Okay, because tomorrow is the month end and today in the night. Yeah, so the last session is going to be right now. Huh? याचं सेशन स्पेशली होणार आहे ना, त्याचं होणार आहे ना सेशन स्पेशली. ओबीएस सुद्धा होणार आहे. ठीक आहे, आता इथं ओबीएस झालं का नाही परत आपल्याला तिसरं काय बघायचं होतं. ओडॅसिटी ते बी तसंच आहे, याच्यासारखंच आहे. ओबीएस सारखं म्हणजे तुम्हाला त्याची काही करायची गरज लागणार नाही. ओडॅसिटी फ्री डाउनलोड म्हटलं तर ते ओडॅसिटी वेबसाईट वरूनच त्यांनी फ्री दिलेलं आहे आपल्याला. हे बघा, डाउनलोड ओडॅसिटी म्हणायचं फक्त. आणि विंडोज 7 टू विंडोज 10 साठीच आपल्याला पाहिजे ओडॅसिटी. त्याला क्लिक केल्यानंतर exe फाईल आपोआप काय होणार आहे, इन्स्टॉल होणार आहे. 64 बिटला इथे क्लिक करून सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, 33 MB ची आहे फक्त. ऑडिओचं पूर्ण एडिटिंग सोनी वेगस मध्ये काही करता येतं, काही इथं करता येतं, काही पीपीटी मध्ये करता येत. ओके, इथं बघा ऑडिओसिटी असं तुम्हाला आयकॉन येईल exe फाईलचा, त्याला शो इन फोल्डर करून डबल क्लिक करा फक्त. ऑडिओसिटी असं आयकॉन येईपर्यंत थोडीशी वाट बघा, नंतर डबल क्लिक करा. येस करा, इथं सेम असेल इन्स्टॉलेशनची प्रोसेस. इंग्लिश ओके करा आणि इथं काय करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा. ओके फाईन, नेक्स्ट करा. क्रिएट डेस्कटॉप ओरिजिनला क्लिक करून ते डिफॉल्ट येईलच त्यांच्याकडून. दोन दोन मिनिटात होऊन जाते दोन्ही. तिसरं जे आहे, चौथं जे आहे आपण टॉपिक मध्ये टाकल्याप्रमाणे, व्हिडिओ स्क्राईब्स आपण नंतरच घेणार आहे. पण ऑफिस 365 ची एक लिंक मी मागवलेली आहे. ठीक आहे, आठ जणांना हवी आहे ना? काय काय पाच जणांना देऊ शकतो मी आज? मला हवी आहे फर्स्ट. मला पण हवी सर. नाही सर, ऑफिस खूप कमी आहे ना, तर लेटेस्ट हवी आहे. अस्मिता कवंडी मॅडम, तुम्ही काय केलंय? सर अंगद मिश्राम बोलतो, सेकंड बॅच पासून मला म्हणजे जमलेलं नाही आहे ते 365 च. बरं, आता ते म्हणते सेकंडला जे राहिलं त्यांना प्रेफरन्स द्या आणि नवीन असतील तर म्हणजे त्यांना पण देऊया, पण सेकंड वाल्यांना घ्या. सेकंड असून आताच्या जॉईंट मीटिंगला जे पूर्ण आहेत त्यांना प्रेफरन्स द्या. नाही नाही, मला पण द्या. सगळ्यांना सगळं मिळेल, फक्त काय करा, श्रद्धा आणि सबुरी धरा. आता हे फिनिश. आता हे तर काय आलेलं आहे, ओडॅसिटी तिसरं आपलं आलेलं आहे. ठीक आहे, आता याला ओपन करून दाखव तुम्ही. ओके ओके, व्हेरी गुड. आता डायरेक्ट मी रेकॉर्डिंग इथनं स्टार्ट करू शकतो. इथं बघा रेकॉर्डिंग स्टार्ट आहे इथं बटन. हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? आय होप ऑल यू आर डुईंग वेल. आता माझा आवाज बघा कसा ऐकू येतो यार, आणि मी काय काय करू शकतो या आवाजाच, कळलं का नाही? हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? येतोय का आवाज?
हॅलो, आवाज येतोय का माझा? येस येस येस. आता याला सिलेक्ट करून काय काय दुनिया करता येते जर तुम्ही फक्त जनरेट मध्ये गेला आणि टोन सायलेन्स नॉईज रिडक्शन वगैरे जर केलं तरी कोणता नॉईज तुम्हाला काढायचा आहे तो ऍक्च्युली तुम्हाला आहे ना इफेक्ट मधून करावा लागतो. इथून आरामात तुम्ही नॉईज रिडक्शन पिच चेंज करायचा आहे. आता माझा हाच आवाज बघा, हाच आवाज तिथं. मला फक्त थोडासा काय करायचंय, हा पुढं काढणार मी. मागं केलं तर वय वाढेल माझं. आता बघा हे मागं जर केलं मी एवढंच, ओके केलं, परत प्ले केलं. हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? पिच आहे का नाही, असा बेस जो आहे ना, बेस त्याचा रिमूव्ह झालाय, आजूबाजूचा बेस. कळलं का नाही? म्हणजे बेस मध्ये आवाज येतो, बेस मध्ये. आता माझ्याकडे 2-3 वर्ष झालाय पण ते मला कळलंच नाही अजून. खूप काही. आता इको इको द्या त्याला, सिलेक्ट करायचं. ओके, इथून इथं सिलेक्ट करायचं. आणि त्याच्यामध्ये इको देऊया आपण. किती द्यायचं डिले टाइम? आता डबल दा ट्रिपल दा किती ऐकू यावं ते बी महत्वाचं. डिले फॅक्टर, डिले फॅक्टर थोडस कमी करूया आपण, 0.2. आता बघा. हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? हॅलो स्टुडंट, आय होप ऑल यू आर डुईंग. कळलं का नाही? पाठीमागे येते का नाही माझं संपल्यावर आवाज? येतो येतो. हा पण डिले कमीच करायचा अजून. सर याचं सेपरेट सेशन घ्याल ना सगळं? आता आज इन्स्टॉलेशन करून घेणार आहे फक्त मॅडम आपण. ठीक आहे, ते क्लिअर समजलेलं नाही माझ्याकडे पण. ऑडासिटी 4-5 वर्षापासून आहे पण मी वापरलं नीट वापरलं नाहीये. हे तर प्रॉब्लेम असतो ना मॅडम, तसं नाही करायचं कधी. हॅलो सर, ते आता मी पण ते आवाज मला परत नाही ऐकायला मिळत. कशाचा आवाज? ऑडिओसिटीचा. आवाज ऐकू आला नाही तुम्हाला? नाही मी तुमचा नाही, मी माझ्या पीसीचा म्हणते. तुमच्या पीसी मध्ये तुम्ही आता प्रॅक्टिस केली का? हो, डाउनलोड पण केलं आणि आवाज पण रेकॉर्ड केला पण परत प्ले केलं तर तो आवाज येत नाहीये. मला प्ले कुठून केला ते तुमची शेअर स्क्रीन करून आपण पाहूया. ओके, आता आपण ज्या पोएम्स वगैरे आपण पीपीटी मधल्या जे जे वेळेला आपल्याला ऑडिओ लागणार आहे थोडा पॉलिश करून त्या वेळेला आपण इकडे येऊन तेवढं करणार आहे. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? सर यामध्ये अपडेट वगैरे आहेत काय? आम्ही घेतलंय तेच आहे आतापर्यंत. अपडेट सगळ्यामध्येच आहे, अपडेट सगळ्यामध्येच आहे. तुमच्यामध्ये बी अपडेट कसं करायचं? तुम्ही मला सांगा, पहिल्या बॅचच्या पहिल्यांदा तुम्ही कसा होता, आता अपडेट किती कसा झालाय तुमचा? हॅलो सर, एक एरर येतोय ओडासिटीला. काय एरर येतोय? कुड नॉट फाइंड एनी ऑडिओ डिव्हाइसेस, यू विल नॉट बी एबल टू प्ले ऑर रेकॉर्ड ऑडिओ. हा मग तुम्हाला तिथे इयरफोन अटॅच नसेल किंवा लॅपटॉपला काहीतरी कनेक्ट करा, स्पीकर मायक्रोफोन वगैरे. ठीक आहे, तो आहे काही. ओके, तिन्हीचे इंटरफेस दाखवतो मी इथं. हा झाला सोनी वेगस, हे झालं ओबीएस. ओके, आणि हे काय झालं? ऑडासिटी. ऑडासिटीचा असा आहे, ऑडासिटी वेगस ओबीएस, ऑडासिटी वेगस ओबीएस, ऑडासिटी वेगस ओबीएस. समजलं का आता? हे तीन गोष्टी समजल्या का? यस सर. आता पुढे ऑफिस 365. ओके, आता मी करून दाखवू का लाईव्ह मध्ये कोणाचं करायचंय? माझा द्या सर. मी करून दाखवतो तुम्हाला फास्ट मध्ये अगोदर. हा आता माझा ऑफिस अनइन्स्टॉल करतोय मी धीस पीसी. आता पहिल्यांदा काय काय करायचं बघा. क्रोम मध्ये जर तुमचं हा इथं जीमेल वर ना बीट. आता बघा इथं मी जर मायक्रोसॉफ्ट माझं ऑफिस लॉग इन जर मी केलं का नाही, माझं लॉग इन जर असेल 365 अकाउंट तर मी अगोदर मला अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके, साइन इन गेट ऑफिस साइन अप फॉर द फ्री व्हर्जन ऑफ ऑफिस. इथं माझं कुठेही नाव दिसत नाहीये. ओके, हे सगळं खाली करायचं. परत हे इकडले जे आहे की नाही डेस्कटॉपवरचे जर पीपीटी फाईल असतील सी ड्राईव्ह मधल्या तर होत नाही काय, बट तुम्हाला ते परत काहीही आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर मी माझ्या लॅपटॉपमध्ये ना सगळे व्हर्जन यामध्ये
आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना इन्स्टॉल करून दाखवले, अनइन्स्टॉल करून दाखवले, इन्स्टॉल करून दाखवले, अनइन्स्टॉल करून दाखवले. 7 पासून चालले माझे, 7 म्हणजे 2007 जे आहे का नाही व्हर्जन, तेव्हापासून तर आतापर्यंत या लॅपटॉपनं खूप खाच खळगे खाचा खुणा घेतलेले आहेत. आता बघा, हे जे सेटअप फाईल ओडॅसिटी वगैरे हे ते सगळं आहे का नाही, मी डिलीट करून टाकतोय. आयकॉन्स आहेत हे फक्त, ते डिलीट करतो मी. ते प्रोग्राम फाईल मधून मला कधीही आणता येतात, टास्क बार वरती आणता येतात सगळं. आता मी टास्क बार वरती आणतो आणि डिलीट करून टाकतो. हे बघा, मल्टी टास्किंगच्या वेळेला रॅम उपयोगी असतो. मल्टी नाही, आपण काय कितीतरी मल्टी टास्किंग करत असतो, तर त्यामुळं त्या गोष्टी महत्वाचे आहेत. ऍक्सेसरीज आपल्याकडे असाव्यात. आणि ऍक्सेसरीज किती महत्वाचे आहेत आपल्या आजूबाजूला असणे, हे तो याचा तुम्हाला महत्व कळलेलं आहे का? याचं महत्व जर कळलेलं असेल तर यस म्हणा. हो सर, कळलेलं आहे. मग त्यासाठी तर एवढा कुटाणा झाला ना सर. लॅपटॉप चांगला चालावा म्हणून असं काय म्हणजे काय काय सेटिंग काय असं? वडापाव देणार आहे का पाठवून? ते फ्री मध्ये सांगायचं म्हटल्यावर तुम्हाला कोल्हापूरची मिसळ आहे, सांगलीची काय पाहिजे, सातारा पहिल्या पहिल्या बॅच पासून सांगताय तुम्ही. पांढरा रस्ता तांबडा रस्ता पाठवून देणार आहे म्हणून आतापर्यंत आला नाही सर. मुंबईचा वडापाव चांगला असतो काय? बारामती काल बारामतीची मॅडम वडापाव देतो म्हणून कुठे एक मन ऐक माहिती सर तुम्हाला काय लबाडाचं आमंत्रण जेवले शिवकर नसते. सॉरी बर का मॅडम, असं आम्ही दाखवल्याशिवाय दाखवते असं देत. तुम्हाला वडापाव जर पोहोचला ना तर तुम्ही पुन्हा काहीच देणार नाही. असं देतो 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 सगळं घ्यायचं त्यांच्याकडून आणि शेवटी सरप्राईज. चांगली गोष्ट आहे. मला हे अगोदर टाकून घेऊन दे तिकडं, मग तुम्हाला या गोष्टी सांग. कारण दोन गोष्टी यामध्ये चालू आहेत माझ्या, त्यामध्ये तिसरं इथं दाखवताना उगते हँग होऊ नये. आता हे बघा, हे जे आहे का नाही, याला मी राईट क्लिक करणार आहे आयकॉनला, ऑडॅसिटीला, आणि पिन टू स्टार्ट किंवा पिन टू टास्क बार. आता मी पिन टू टास्क बार करतो. खाली आलं ते कायमस्वरूपी तिथं चिटकून बसलं. आता वेगास प्रो त्याला बी मी काय करणार आहे, पिन टू टास्क बार. आणि ओबीएस त्याला सुद्धा काय करणार आहे, पिन टू टास्क बार. आणि मग हे काय करणार तिन्ही राईट क्लिक करून डिलीट. ते अनइन्स्टॉल नाही झालेलं आहे, ते डिलीट झालेलं आहे, फक्त आयकॉन डिलीट झालेलं आहे त्याच्या डेस्कटॉपवरचे. आणि एम्प्टी रिसायकल बिन ओके. नेट प्रोटेक्टर डिलीट आयकॉन्स. परत बघा हे काय करणार आहे, एम्प्टी रिसायकल बिन. फक्त माय कम्प्युटर आणि रिसायकल बिन आणायचं. इवन मी माय कम्प्युटर सुद्धा डिलीट करतो. हे बघा, डिलीट दिस पीसी. सेटअप की नाव इट इज नॉट नीडेड एनी मोर, डिलीट. सुपर ऍडव्हान्सचा मी हा फोल्डर कट करणार आहे आणि पेस्ट करणार आहे माझ्या ई ड्राईव्ह मध्ये. हे होऊन द्या अगोदर सगळं. आणि रिसायकल बिनला सुद्धा काय केलं, एम्प्टी रिसायकल बिन. येस, एवढं तरी करायला का नाही तुम्ही फास्ट चालावं म्हणून? नदाफ मॅडम, नदाफ ओके ओके ओके. हा, राईट क्लिक करायचं आणि डिस्प्ले सेटिंग. मी काय करणार आहे एकच मिनिट, आता पीपीटी माझी ओपन करतो मी. अँड फाईल मध्ये न्यू फाईल किंवा याच्याच खाली काय करतो, एक दुसरी स्लाइड घेतो आणि राईट क्लिक करून फॉर्मॅट बॅकग्राऊंड करून माझी ब्राईटनेस जो आहे का नाही कमी वापरावा त्यांना, किंवा बॅटरी कमी वापरावी जर मी चार्जर काढला तर. त्यामुळे मी एक शक्कल शोधून काढलेली आहे, मी ब्लॅक बॅकग्राऊंड घेत असतो जास्त करून. आता याला एक्सपो मी सेव्हच करतो या स्लाइडला, ब्लॅकवाल्या सिलेक्शनमध्ये ती आहे ना, बरोबर आहे. डेस्कटॉपला मी काय करणार आहे, सेव्ह करणार आहे ॲज अ पीएनजी इमेज म्हणून. ओके, आणि सेव्ह केलं जस्ट दिस वन आणि कॅन्सल केलं, सेव्ह केलं थोडा वेळ.
ते फाइल इन यूज आहे सोनी वेगास स्किल. हा कुठे गेलं ते सर? माझा सोनी वेगास नाही ओपन होत, एरर दाखवतोय. ओ माय गॉड, तुमचं तसं झालं का यांच्यासारखं? हो सर. मग एक पर्याय आहे त्याला, आता वडापाव द्यायला लागतो. नाही वडापाव नको, नॉनव्हेज तुम्हाला आवडते काय ते मुळगावला आवडते तेच सांगते तुम्हाला मी, मला वडापावच आवडतोय. सर इकडचा आमच्याकडचा पण फेमस आहे डहाणूचा. होय का? हा ते ऐकलेलं आहे मी. आता मी एकच मिनिट हा, तुमचं तुम्हाला मॅडम सध्या तुम्ही काय करा, वडापाव पाठवायच्या अगोदर अनइन्स्टॉल करून रिइन्स्टॉल करा आणि नीट शांत डोक्याने मल्टीटास्किंग करू नका सध्या. बघा सॉफ्टवेअर मी माझं करत असतो, मला सवय आहे. आता मी माझ्या बॉडीला सुद्धा अशा अशा वेगवेगळ्या गोष्टींची सवय लावून घेतलेली आहे की मला काही होत नाही. ओके, तसं माझ्या लॅपटॉपला सुद्धा मी सवय लावून दिलेली आहे. हे करायचंय, मी करत असतो तुझ्यावरती आणि तुला हे सहन करावं लागेल आणि तुला कामं माझी करून द्यावी लागतील, मी तुझी करून देतो. आणि पार्टिसिपेंटला सुद्धा जागवायची सवय लावायला लागली. हा ते तुम्हीच काय बोलताय असं मला माहितीये काय बोलताय ते. आता हे कुठे गेलं सोनी वेगास? अरे हे डेस्कटॉपला माझं सेव्ह काय म्हणजे ही फाईल मी काय करेन, सपोज आता हे याचं चालू आहे का नाही आणि हे याच्यामध्ये हाईड मध्ये आहे का? हाईड मध्ये आहे ते थांबाय. प्रोग्राम मध्ये जाऊन करू ना अनइन्स्टॉल. हा ते कट मध्ये चाललंय, कटिंग मध्ये चाललेलं आहे ते, त्यामुळं त्याच्यातलंच पीपीटी घेतली ना मी. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सब प्रोग्राम मध्ये जाऊन करू का? हो प्रोग्राम मध्ये जाऊन कंट्रोल पॅनल टाइप करा तिथं सर्च मध्ये कंट्रोल पॅनल. अनइन्स्टॉल कसं करायचं हा प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. तुम्हाला एवढा थोडा वेळ जाईलच बरं का, सगळं तुमचं डेस्कटॉपवरचं मटेरियल जर खूप मटेरियल असेल तर तो ई ड्राईव्ह मध्ये नेण्यासाठी. आता ही 1 TB ची हार्ड डिस्क काय याला, हे फक्त हे लॅपटॉप आहे की नाही भविष्यामध्ये फक्त स्टोरेजसाठी वापरणार आहे मी स्टोरेज. आणि SSD वाला 512 SSD वाला लॅपटॉप जर तुम्हाला घेता आला तर बघा, किंवा SSD जर टाकता आली तर बघा SSD. सर नवीन लॅपटॉप कोणता चांगला आहे? लिनोवो आयडियापॅड. आयडियापॅड माहिती का? आयडियापॅड नाही माहिती. गेमिंगचा कोणताही लॅपटॉप घ्या मॅडम, गेमिंग तुमच्या पोरांना सुद्धा होईल घरात. हा पोर नाही ना, तुम्ही 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 खेळत बसायचं गेम वगैरे कंटाळा आला की काय प्रॉब्लेम आहे? नातवंडायची वेळ झाली. नाही नाही तुम्ही तुम्ही करायचं काकडे सर काय खेळतात पीपीटी बनवून दिवस जातो. काकडे सर कसे गाणी वगैरे गातात माहितीये का? फक्त कॅलेंडर पुढे जात असत, वय जागे थांबून ठेवायचं. लाईफचा आनंद घ्यायचा. येस येस नक्की. आपण कुठे? आपण मग काय होत माहितीये का, अशी जी ऍक्टिव्हिटीज आहेत ना हे हा अदर काही काही जण यातले बरेच जण बरं का, आता 42 जण आहेत ना, त्यातले 35 जण तरी असा विचार करत असतील की हे जे आपण शिकतोय करतोय की नाही अदर ऍक्टिव्हिटीजचा भाग आहे. नो, हे करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे, कारण शाळेत आपण वापरणार आहे. ध्यानात घ्या, तुमचं उद्याचं शिकवायचं काय आहे तर तुम्ही पीपीटीज तयार करणार आहे, हे सगळे वेगवेगळे व्हिडिओज तयार करणार आहे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या पेशाचा भाग आहे, याला अदर ऍक्टिव्हिटीज किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज समजू नका. आम्ही प्रूव्ह करू शकतो की हे करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे, ही एक शैक्षणिक कृती आहे. आमचा पगार ह्याच्यावरच चालतोय. मग पीपीटी बनवा, दिवसाला एक व्हिडिओ बनवा आणि तो टाका, नाही टाकला तर ऍबसेंटी लागेल. मग त्यासाठी काय का नाही, सगळ्यांनी शिकवा शिकावं म्हणून आपण. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. तुम्ही जवळजवळ कुठली शाळा? या वर्षीचे 300, या वर्षीचे 250 व्हिडिओ, 500-600 व्हिडिओ आत्ताच्या आत्ता बनवले. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही अस्मिता मॅडम म्हणजे पहिल्या बॅचच्या आयशा नाथ मॅडम आहेत बरं का? या
पहिल्या बॅचला दुसऱ्या बॅचला ओळख नव्हती ना सर तुमची. तुम्ही नव्हता का? तुम्ही होता का? तुम्ही होता का पहिल्या दुसऱ्या बॅचला? तेच म्हटलं, पहिल्या दुसऱ्या बॅच मध्ये तुम्ही जेव्हा शिकवलं ना तेव्हा ओळखच नव्हती ना. हे काही असं चालतंय ट्रेनिंग घेऊन आपण पीपीटी शिकू शकतो आम्ही आणि शिका मध्ये काय विचारतोय. तुम्ही पहिल्या दुसऱ्या बॅचला नव्हता का माझ्या? नाही नसते ना, आता आम्हाला कळलं. आणि सर पहिल्या दुसऱ्या बॅचला असून तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. त्यामुळे एवढा म्हणजे तुम्हाला आहे का नाही. आता आपले दोन तीन परवा दिवशी त्याच्या आदल्या दिवशी एक दोन दिवस जे काही शिक्षकांनी थोडं जरा मध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला का नाही? मला त्यांच्याबद्दल काही आकस किंवा काही नाही. तुम्ही शेवटी माझे प्रशिक्षणार्थी आहात, मला हे रन करायचंय कोर्स वगैरे, त्यासाठी काय मी मनात काही ठेवत नाही. बट तिथं असं बोलू दिलं नसतं, तिथं डायरेक्ट रिमूव्ह केलं असं. तुम्हाला काय म्हणायचं सर तुम्हाला? हो हो सर, हे बाकी अगदी बरोबर आहे सर तुमचं. तर असे आमच्यासारख्या स्वभावाची माणसं रिमूव्ह झाली असती तिकडनं. असं म्हणजे नाही नाही तुमच्या सर असं नाही, असं स्वभावाची नाही, पण ते वेगळं, तो हेतू वेगळा होता. त्यांचं त्यांना कळत नव्हतं मी काय म्हणतोय काय नाही. इरिटेशन हा शब्द त्यांनी वापरला. मी तिथं काय बोललो नाही, मनात भी ठेवलेलं नाहीये, पण ध्यानात ठेवलेलं आहे. कारण ते कोणत्याही माध्यमातून मी थोडस लिंक लावून बघितली, पण ते त्या शब्दाचं मला माझ्या जे काही मी बोलत होतो त्याच्याशी संबंध मला जोडता आला नाही, त्यामुळे मी काय मनावर घेतलं नाही ती गोष्ट. तुम्ही नॉलेज ब्रिज वरती कनेक्ट आहात ना? नॉलेज ब्रिजचा मी सगळ्यात जुना म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हटलं तरी चालेल. मी 13 मध्ये शिकलो, सुरुवात केली 13 मध्ये. मी म्हणता ना कॅम्पटेशिया म्हणता का नाही? तुम्ही कुलकर्णी सरांना आणि कोरे सरांना विचारा, ठीक आहे. मुबीन शेख माझं नाव घ्यायचं. ओके, तर 13 सगळ्यात जुना. तुम्ही ज्यांनी ज्यांनी कोणी कोणी शिकलेले असतील ओके त्यांच्यापैकी मी सगळ्यात जुना त्यांच्या ओळखीचा आहे. मी एक ओल्ड प्लेयर आहे. ओके, तर सांगण्याची गोष्ट अशी आहे की त्यांच्या त्या कॅम्पटेशियाचा त्यावेळेस तो 3 दिवसाचा ऑफलाईन कोर्स, त्यावेळेस काय करोना विरोना काय असं माहित कोणालाच म्हणजे तो रोगच होत आहे असं नाव. शिकलो आम्ही पण लक्ष दिलं नाही आम्ही. बरोबर बोलल्या, मी पण तिकडे शिकले पण लक्ष दिलं नाही. इन्स्टॉलेशन करा नाही तर बोलत होतो सर. नाही होते ते इन्स्टॉलेशन साईड बाय साईड होते त्यांचं. सी ड्राईव्हला माझं चाललेलं आहे इथं कॉपी करायचं काम. सर ओडॅसिटीचा एक एरर आहे, तो दाखवू काय? ओडॅसिटीचा एरर हा तो परत मला कनेक्टच काय परत ते डोंट सेंड सेंडला एक्सेप्शन कोड एक आलेलाय. थांबा ना, हे जर ऑफिस 365 च झालं का नाही, परत एक आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये ते ओळखूनच घेऊ आपण. ओके, कसं आहे ते हे ऑफिस 365 च जे नवीन आपण काढलेलं आहे, आता मी जे सांगत होतो ना तुम्हाला, तुम्ही यांचं नाव घेतलं का नाही नॉलेज ब्रिज वगैरे, तर कॅम्पटेशिया जे तुम्ही बरेच जण यापैकी असतील शिकलेले. ओके, तर कॅम्पटेशिया 2013 मध्ये ज्यावेळेस मी त्या 3 दिवसाच्या फिजिकल कोर्स मध्ये तिथे अटेंड केलं आणि त्यानंतर समारोपाच्या दिवशी माझं एक स्पीच झालं होतं, तिथे स्पीच व्याख्यान दिलेलं होतं मी. आणि त्यावेळेस मी एका सॉफ्टवेअरचं नाव काढलेलं होतं की हा कोर्स म्हणजे हा हे सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या कोर्समध्ये इन्क्लूड करा असं मी ते एक आवाहन केलं होतं. आणि त्या सॉफ्टवेअरचं नाव काय होतं माहिती आहे? सोनी वेगास. आणि सोनी वेगासचं आत्ता काहीतरी 19-20 साली त्यांनी सुरू केलेलं होतं. बट त्यामध्ये मी काम 8 पासूनच करत आलेलो होतो, त्यामुळं जे जे काही मी केलेलं आहे ते तुमच्यासमोर ठेवणारच आहे मी आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे शिकायचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ऑफिस 365 डे च जे काय आहे ते 15 दिवसापूर्वी का 20 दिवसापूर्वी माझं त्यांच्याच मुख्य प्रतिनिधीशी माझं बोलणं झालेलं होतं आणि ते प्रोसेस कशी आहे काय आहे त्याच्यानंतर ते त्या गोष्टी तिथेही सुरू झालेल्या आहेत. बोलणं झाल्यानंतरच्या गोष्टी आहेत या. त्यामुळे मी हे छातीठोकपणे म्हणू शकतो की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स या प्लॅटफॉर्मवरती ऑफिस 365 तुम्हाला एवढ्या कमी फीमध्ये दर्जामध्ये आपल्या कमी दरामध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे. सर दिसले गुरुजींकडून मी 3280 रुपयामध्ये 1 वर्षासाठी
365 घेतले माझ्याकडे बँक अकाउंट नंबर पावती आहे. अरे बापरे एवढं. आणि ती एक वर्षाच आहे बरं का सर? ते एकच वर्षासाठी आहे. किती नाद खुळा आहे बघा मग शिकायचंच असेल तर. नाही नाही पण ते 3200 तुमचं तर कौतुक करावंच लागेल पण ठीक आहे असो. म्हणून ह्या लोकांना चान्स आहे. तुम्ही देत आहे ते पहिल्या दिवशी पैसे फिटलेले, बाकीचे सगळे बोनस मध्ये आहे. कमी कमी क्वांटिटी मध्ये जास्त क्वालिटी हा आपला मोटो आहे. सर नवीन लोकांना पण काही पे करायचे असतील ना 365 ते सांगा आम्हाला. हा करायचेच आहे, पे करायचेच आहे तुम्हाला. जेवढे जेवढे पे करायचे तेवढे पे करायचे. काकडे सर सांगतील फक्त 100 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे मग आत्ताच्या आत्ता करू का तुमच्या त्या? नाही नाही थांबा, सिस्टीम असते, प्रोसेस असते, ते ऍप मध्येच करायचं असतं. मला माझ्याकडे अजून पैसे आलेले नाहीत. मला ते त्यातून सुद्धा कट होऊन मिळणारच आहेत ते ट्रान्झॅक्शन मधून. मी काय डायरेक्ट गुगल पे ला मला मागता आलं असतं, फोन पे ला मागता आलं असतं, गोंधळ उडाला असतं सगळं. कुणी दिलं, काय दिलं, कसं दिलं कळलं का नाही. त्यामुळे आपण ऍप घेतलेलं आहे ते खास त्याच कारणासाठी, फक्त पैशासाठी घेतलेलं आहे. म्हणजे ते तुमचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित व्हावं आणि बाकीचं गैरसोय होऊ नये कोणाचीच. त्यामुळे लगेच आम्ही पे करायला तयार आहे. हा नाही, पुढं आपण त्या कंपनीला पाठवतो का नाही त्यांच्यासाठीच आपण. ते जेवढे माझ्याकडून घेतात का नाही ते मला 500 रुपयाला एक लिंक देतात. ठीक आहे आणि ते 5-5 डिव्हायसेसला चालते. ठीक आहे 5 डिव्हायसेसला चालते म्हटल्यावर मी काय करतो मग? 5 जणांना देतो 500 रुपये. मला त्या 5 जणांकडून येतात, मी आहे तसे पुढे पाठवतो. ऐका ते फक्त येईपर्यंत 1-2 दिवस थांबतात माझ्याकडे. ऐका सर, 10 मेंबर होत नसतील तर 8 मेंबर असतील तर मी जास्त पैसे द्यायला तयार आहे. नो प्रॉब्लेम. असे सुद्धा आणखीन कोणी असतील की ते म्हणतील की आम्ही 8 जणांमध्ये आम्ही डिवाइड करू ना, 100 कशाला ठेवताय, तुम्ही 200 ठेवा, हरकत नाही आम्हाला. पण होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. नाही नाही नाही, जेवढं आहे तेवढं. मला वी आर नॉट हिअर फॉर अर्निंग, वी आर हिअर फॉर बिल्डिंग कम्युनिटी. वेटिंग मध्ये ठेवू नका ना, तेवढं होऊन जाईल ना आमचं. तुमच्या 5 जणांच्या ऐवजी 8 जणांमध्ये ते होऊन जाईल ना. आणि 2 कोण मिळालेच नंतर तर आपण त्यांना पण करून देऊ, काही हरकत नाही. पण आम्ही नाही, मी 2 लिंक घेणार होतो. मी स्वतःच्या म्हणजे पदरचे पैसे घालूनच घेणार होतो ना ते. आता सगळं मी पदरच केलेलं आहे, सगळं जे जे करतोय ते मी करू नका सर. अजून तुम्ही लहान आहात. मला तर मला असं वाटायला लागलं तुमच्याकडे आता बघून माझा मुलगा पण तुमच्या एवढाच असेल. नाही नाही धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही मला आईची मला 2-3 म्हणजे बऱ्याच आया तयार झालेल्या आहेत मला या ठिकाणी. ओके सर, लहान आहात आमच्यापेक्षा. आम्ही आता सुद्धा एवढं म्हणजे काम करणं आम्हाला अवघड जात त्यामुळे ना. मोबाईल एडिटिंग मध्ये मी जे नंतर 1-2-3-4 महिन्याने जे सुरू करणार आहे की नाही तो सुद्धा मोबाईल एडिटिंग. ओके तर त्यामध्ये मी ठेवणार आहे का 12वीचा माझा विद्यार्थी आहे. तर नवीन म्हणजे जे तरुण म्हणजे आता असं काही समजू नका. तुम्ही तर समजतच नाही एवढं छान बोलताय तुम्ही. पण कुणाला जर वाटत असेल की हा माझ्यापेक्षा छोटा आहे ओके तर वयानं याचं काय नसतं. आता मी जे ट्रेनर मोबाईलसाठी जो इथं आणणार आहे मोबाईलसाठी कळलं का नाही तो 12वीचा एक विद्यार्थी आहे. आर यू गेटिंग? तरुण पिढीला जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी समजते. एक्झॅक्टली त्यासाठी आम्हाला पटकन म्हणून मी म्हटलं इन्स्टॉल तुम्ही करून द्या. कारण इन्स्टॉल करायचं म्हणजे कुठेतरी जाऊन क्लिक करायचं भीती वाटते. पीपीटी करणं सोपं आहे पण ते इन्स्टॉलेशन वगैरे करणं जाम जड जात. बरोबर आहे. नुसत्या आया मिळाल्या नाहीत, सासवा पण मिळाल्यात ना. सासवा सुद्धा मिळालेले आहेत पण काय. ट्राय अगेन. त्याला खास्ट होत्या का? थांबा सोनी बेगच इथं मी कट करून टाकतो. आता हे ट्राय अगेन. आता लगेच होईल पेस्ट आहे. दूध इज फॉर ऑल करंट आयटम. अजून काय काय ओपन आहे मला सगळं मला ऑफ करून दे. कारण हे ऑफिस 365 काय होतं प्रॉब्लेम आहे ते का? ते 16 येऊन बसत. ऍटलिस्ट 19 तरी आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मला हे सगळं स्टॉप. आणि आता मी किती मल्टीटास्किंग केली यावेळेस तुमचं हे सॉफ्टवेअर बाकी जे 3 आपण आतापर्यंत जे केले का नाही त्यासाठी आपण भरपूर काही करत होतो इकडं तिकडं इकडं तिकडं. पण 365 ला आहे ना थोडस लक्ष द्या. आणि त्या चुक म्हणजे ते गेलं म्हणजे परत ते रिकवर होत नाही लवकर. ओके सर ओके.
त्यामुळे मी हे थोडं वेळ घेतोय की या सगळ्या गोष्टी मला डेस्कटॉपवरच्या बी हटवायच्या आहेत, सगळं करायचं आहे. ओके मग आता हा लगेच कट होईल तिथे, काय प्रॉब्लेम. ई ड्राईव्ह तोपर्यंत केलंय का कोणी? बाकीचं चालू आहे का? अनइन्स्टॉल केलं सर. अनइन्स्टॉल केलंय सर. अनइन्स्टॉल केलं का? बरं कट. सोनी वेगास की याला मी केलं ब्लॅक. तर सध्या मी काय करतो, राईट क्लिक करून याला ऑल पेपर करतो. थांबा थांबा एक मिनिट, तुम्हाला बी माझे आयकॉन्स वगैरे सगळे क्लिअर दिसतील ना इथं, त्यामुळं मला थोडी सेटिंग करून घेऊन द्या अगोदर प्रिव्हियस. ओके ब्लॅक दिसतंय का आता सगळं तुम्हाला? ओके काय काय हा डेस्कटॉप आहे माझा बरं का, बंद झालेला नाही हे लॅपटॉप. ओके आणि हे आणि हा टास्क बार आहे ना, टास्क बार हा सुद्धा विभाग मी काय करतो आता, हा खाली लॉक द टास्क बारच्या जागी मी असं करू शकतो. आता मी हे वर ठेवली की हे खाली जाणार सगळं, लॉक काढून टाकलेलं आहे. ओके झूमचं पट्टीवर असल्यामुळे थोडं हे असं, बट टास्क बार सुद्धा मला नको इथे खाली, टास्क बार सुद्धा नकोय. तर त्यावेळेला पूर्ण हे ब्लँक केलं मी आणि चार पाचदा रिफ्रेश केलं चांगलं. ठीक आहे आता मी करतो अनइन्स्टॉल, कम्प्लीट अनइन्स्टॉल मला करायचं आहे. तर मी पहिल्यांदा तर जाणार आहे कंट्रोल पॅनलमध्ये. लक्षात घ्या ऑफिस 365 इन्स्टॉलेशनसाठी मला काय काय करायचं आहे. कंट्रोल पॅनल आणि केलं मी इथं अनइन्स्टॉल. अनइन्स्टॉलला क्लिक केलं आणि ऑफिस 365 म्हणजे मायक्रोसॉफ्ट 365 दिसतंय का नाही मला? दिसतंय का सगळ्यांना? त्याच्यावर केलं मी क्लिक. क्लिक केल्यानंतर मी काय केलं इथं अनइन्स्टॉल द प्रोग्राम आणि येस केलं. अनइन्स्टॉल केलं, थोडा वेळ घेईल ते फक्त. आणि एकदा का अनइन्स्टॉल झालं की मग आपण फक्त आता गुगल क्रोम वरती काम करणार आहोत. आणि दोन कीज. सर मी अंगद मिश्रा बोलतो, ते अनइन्स्टॉल करून घेऊ का? कशाचं? आधीच 365 ते तुम्हाला सांगितलं, 365 सांगितलं हे असं 365 दिसते सर ते अनइन्स्टॉल मध्ये. हा पण ते क्रॅक करून घेतलेलं होतं ना, पण ते 2016 क्रॅक आलं होतं आणि त्याच्यामध्ये काही मार्क वगैरे नाही आले ना सर. होते सर, होते. तर ते म्हणजे ह्या दुसऱ्या म्हणजे बॅच पासून माझा प्रॉब्लेमच आहे सर. ते आपलं स्क्रीन शेअर करू का? थांबा आता एक चाललंय ना माझं इन्स्टॉलेशन, ते आपण अगोदर, कारण मी सगळं वेळ एवढा वेळ घेऊन हे सगळं क्लीन करून घेतलं यासाठी, कारण मला प्रॉब्लेम येऊ नये, कारण मला संध्याकाळी शिकवायचं बी ना तुम्हाला, मला रिस्क घेतलेली आहे मी. आर यू गेटिंग? आणि जर झालं नाही तर मग ठीक आहे. त्यामुळे मला सुद्धा असं नर्वसनेस असतो थोडा इन्स्टॉलेशनच्या वेळेला, ते चुकून काही दुसरं येऊ नये म्हणून, कळक नाही खास करून याला. बाकीच्या सॉफ्टवेअरला मला काही भीती वाटत नाही, पण ऑफिस 365 ला जरा मी केअरफुल असतो. म्हणजे हा नव्यानं लॅपटॉप घेतला होता त्याच्यामध्ये ते इनबिल्ट 365 होत, पण ते लॉगिन करावं लागत होतं सर सारखं. त्याच्यामुळे ते अनइन्स्टॉल करून त्या ठिकाणी दुसरं ते 19 वगैरे घ्यावं लागलं होतं.
पण मग 365 पाहिजे होता तर मग ते सुद्धा अनइन्स्टॉल करून मग ते म्हणून ते प्रॉब्लेम आला होता आपल्याला दुसऱ्या बॅचला कि ते ऑफिस इन्स्टॉलची बटन येत नव्हती आपण सेटअप फाईल वगैरे सर्व केलं दुसऱ्या बॅचला जो नियोजन झालं ना सर ते थोडस अंगद मेश्राम पहिल्याच जी लिस्ट निघाली होती त्याच्यामध्ये आलं होतं माझं नाव शेवटपर्यंत मग नाही जमलं तुम्ही पण थांबवले आणि त्यांनी पण थांबवले पहिली लिस्ट दुसरी लिस्ट तशी काही गरज नव्हती त्याची ती पहिले थोडं नियोजन जरा ते मिसमॅच झालेलं होतं त्यांच्याकडून ठीक आहे त्यामुळे पण पहिल्या बॅच जे आपण जे प्रोसेस केलेली होती का नाही हा सर त्यामध्ये ज्यांचं ज्यांचं झालं त्यांचं आतापर्यंत टिकून आहे ते सगळं आणि त्यांच्यामध्ये काही बदल झालेला नाही ठीक आहे एक्सक्यूज मी सर जे नडाफ मॅडमने लिंक पाठवली ना चॅटमध्ये त्याच्याहून डाउनलोड करायला गेले ना तर ते मेसेज येतोय की दिस कॅन हार्म युअर पीसी ओके करा कीप करा खाली कीप तुम्ही पहिल्यापासून आहे का इथं या मीटिंग मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तिथं असं म्हणतं ते प्रत्येक नवीन सॉफ्टवेअरला म्हणतं तर ते तुम्ही कीप करा असं बोललेलो आहे परत तुम्ही तोच प्रश्न विचारला तर तो इनसेक्युरिटी सॉरी विसरले सर एक मिनिट बोलू का बोला सर ते वेगाज मध्ये सेकंड लिंक आहे की नाही तर ते डाउनलोड एनिवे केलं तर सिस्टीम एरर दाखवते डाउनलोड एरर सेकंड लिंक आहे ना वेगाची ती जेव्हा आपण डाउनलोडला घेतो तेव्हा डाउनलोड एनिवे केलं तर डाउनलोड होते ते आणि एक विंडो येते त्याच्यामध्ये म्हणते की सिस्टीम एरर द कोड एक्सटेन्शन कॅनॉट प्रोसीड बिकॉज वेगाज 18K DLL वॉज नॉट फाउंड प्रोटीन त्यामध्ये फोल्डर मध्ये टाकल्या का तिसरी लिंक प्रोटीन डॉट DLL पहिली का तिसरी थर्ड नंबरची प्रोटीनची DLL ची दुसऱ्यामध्येच प्रॉब्लेम देतो हे दुसऱ्यामध्येच असं प्रॉब्लेम देते नाही दुसऱ्याचं टाकायचं ते ओपन करून कशाला बघितलं दुसरं टाकून तुम्ही तिसरं टाकून ओपन डायरेक्ट थर्ड नाही पहिली करायची परत दुसरी करायची परत तिसरी करायची DLL फाईल टाकली मग मॅडम तसं नका मी तुम्हाला तरी सांगितलं तर डोंट्स कडे लक्ष देत चला ना तुम्ही डोंट्स कडे लक्ष देत चला डोंट्स कडे काय करू नका तेही बोललो होतो मी तुम्हाला दुसऱ्याला तर चेक करू नका म्हटलं होतं का नाही आता ते डिस्टर्ब झालं तर काय करायचं परत आता तुम्ही तिसरे टाकून घ्या DLL वेबसाईटचं पण सर पुढे काही काम झालेलं नाही का आमच्याकडून हे तुम्ही मला तुमच्या कौतुकासाठी सांगताय का काय मला कळलं ना मला हा अशा एकदा ओपन केली फक्त पण पुढे काही काम झालेलं नाही त्याच्यात मेनू बार आणला का फक्त क्रिएट करण्याचं काम केलं होतं वर मेनू बार आणलाय का वेबसाईट वर मेनू बार आणि सब मेनू बार आणले का नाही मग काल झालं होतं ना तुम्ही होता ना काल शेवटपर्यंत नाही काल मी मधूनच हे झालो एक्झॅक्टली मग ते तर होत ना आता मला असं सांगा वाटेल कोणी म्हणजे याचा गैरअर्थ काढू नका नाही पण मी जर तुमच्या शाळेतल्या मुलांना जर हे मी शिकवलं का नाही तर ते पटापट करतील तुमच्यापेक्षा आणि जागून करतील बर का आता आपण शिक्षक म्हणून कमी पडायला लागलो हे मान्य करा फक्त काय झालंय सर आम्हाला सकाळी लवकर जावं लागतंय आणि ऑफलाईन काम चालू आहे आमचं त्यामुळं अगदी 5:30 पर्यंत थांबावं लागते
आणि तिथून पुढे येऊन मग साधारण एक सव्वा तासानं बरं आता आहे का माझं सेशनची तयारी असं शेड्यूल चालू आहे माझा शेड्यूल आहे का ना आता नाही तुमचं खूप आम्ही अगदी आम्हाला त्यामुळेच एनर्जी मिळते बॉडीला सवय लावून घ्या सर्वांनी बॉडीला सवय लावून घ्या आपल्या करेक्ट करेक्ट काल मला कोणीतरी मला वाटतं एकाकडे सरांनी विचारलं हे बघा अनइन्स्टॉलिंग डन झालंय ओके आता इथं क्लोज करतो मी त्यांनी मला विचारलं की तुम्ही किती वाजता उठता 7 वाजता उठतो म्हटलं मी बरोबर आहे पण किती वाजता झोपता हे विचारलं नाही 5 AM मी झोपतो 5 AM आणि उठतो कितीला 7 AM ला म्हणजे किती तास झोपतो किती झाले 2 तास हे डेली शेड्यूल आहे सर हा डेली शेड्यूल आहे डेली रविवारचं सुद्धा हेच आहे बापरे काय खाता सर काय न बनवलेलं ते सातच दाळ भाकर अहो आत्न असत ते आत्न आत्न आग पाहिजे हो आग पाहिजे आग असल्यावर आंबेडकरांच्या नंतर नाही नाही ते नावं घेऊ नका अशी जपली बर असून दे ते कॉन्ट्रोवर्सी होतात तशा आता मी करतोय गुगल क्रोमला ओपन करतो त्यांना मी मानतो माझा आवडता नेता म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव घेतो आणि इथे ऐतिहासिक पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे दोन व्यक्तिमत्व आहेत ना ते का मानतो मी तुम्हाला एखाद्या वेळेस सांगेन व्याख्यानात जाहीर व्याख्यानात आता इकडं मला टाकायचं आहे office.com बघा किती ऑथेंटिक आहे हे office.com टाकणार आहे मी फक्त बरोबर आणि करणार आहे साइन इन इथन करा किंवा हा जो बाबा दिसतोय का नाही त्याच्यावर क्लिक करा इथं बघा हे असं येईल बरं का याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही सगळीकडं याच्यावरती जाऊ नका साइन इन ला क्लिक केल्यावर साइन इन येईल हे जे पहिलं वाला आहे का नाही त्याला मला पूर्ण काढून टाकायचं आहे राईट आणि सगळे काढून टाकायचे आहेत मला हे साइन इन टू अन ऑर्गनायझेशन नाही करायचं साइन इन विथ हे नाही करायचं युजर सिक्युरिटी की नाही करायचं नाही करायच्या गोष्टी सांगतो मी अगोदर कारण तुम्ही तिथे जाऊन बसता आणि परत चुकतं तुमचं ठीक आहे आता हे सुद्धा मी काय करतो डिलीट करतो म्हणजे कट करतो त्याला आता क्रिएट वनला जर तुम्ही गेला नो अकाउंट क्रिएट वन तर कुठे जाऊन बसाल तुम्ही सगळा फॉर्म बसाल भरायला हा तुम्ही हे बघा असं कळक नाही तर असंही नाही करायचं कधी ओके युज अ फोन नंबर इन्स्टेड गेट अ न्यू ईमेल ऍड्रेस हे नाही करायचं आता मी जे तुम्हाला दोनच गोष्टी देणार आहे की देणार आहे म्हणजे काय देणार आहे हा ईमेल आय डी देणार आहे जो विकत घेतलाय आपण हा ईमेल आय डी तुम्हाला घ्यायचा आहे ओके आता मी ईमेल आय डी टाकतोय आता किती जण आहेत इथं 42 जण आहेत मी सोडून 41 जण आहेत 41 वेळा मला बोलावं लागेल का ही हा ईमेल आय डी कुणी वापरू नका सध्या लाईव्ह मध्ये कुणी करू नका लाईव्ह मध्ये तुम्ही कुणी करू नका लाईव्ह मध्ये तुम्ही कुणी करू नका बाद झालं का एवढं नाही झालं अजून लाईव्ह मध्ये तुम्ही कुणीही आता सध्या करू नका ही ईमेल आय डी कुणीही टाकू नका ईमेल आय डी आता सध्या कुणीही टाकू नका हा ईमेल आय डी मी विकत घेतलेला आहे नाही ते सांगावं लागतं मला कारण त्यातून बी मला हा युनिफॉर्मिटी का घडत नाहीये आतापर्यंत जो कोड आहे कुणी ना कुणी एका ना तरी चूक केलेली असते ती एकाची सुद्धा नको असते मला आणि मला ते घडवायचं मला माहिती आहे घडणार नाही असं आत्ताही घडणार नाही तुम्ही बघा मी प्रूफ देतो संध्याकाळपर्यंत कुणीतरी म्हणेल सर मी टाकलं माझं असं असं आलं म्हणतील ते ओके एस जी 47 14 ओके ऍट द रेट MSOFFICE ऑफिस 365 NOW.XYZ ओके आणि केलं मी इथं नेक्स्ट एंटर पासवर्ड आता मी पासवर्ड टाकतोय पहिल्या वेळेस आता हे सोपं पडेल तुम्हाला उलट जे काही मी पासवर्ड टाकतो इथं
तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे ओके आणि जर पासवर्ड बरोबर टाकलेला असेल मी तर तो पुढे जाईल. आता ज्याला मी म्हणेल की ही तुम्ही पहिल्या की वाले आहेत, आता तुम्हाला कळलं का नाही पहिली की जे तयार करतील त्यांना हा पासवर्ड चेंज करावा लागतो. त्यांना हा पासवर्ड काय करावा लागतो, कोणीतरी एकाने माईक चालू करून मला आवाज द्या म्हणजे मला बरं वाटतं. चेंज करावं लागतं, बरोबर आहे. आता हे तर मी लिहिणार आहे करंट पासवर्ड माझा टाकणार आहे ओके. हा टाकला करंट पासवर्ड आणि परत इथं टाकला न्यू पासवर्ड. आता न्यू पासवर्ड सगळ्यांनी काय टाकायचं बघा. हां हे सगळ्यांनी टाकायचं, मी जे पासवर्ड सांगत आहे तोच टाकायचा, मी जो पासवर्ड सांगत आहे तोच टाकायचा, मी जो पासवर्ड सांगत आहे तोच टाकायचा, तोच टाकायचा, तोच टाकायचा, तोच टाकायचा. ठीक आहे. पीपीटी पीपीटी एम ए एन ओके पीपीटी मॅन आणि इथे काय लिहायचं 365 काय काय टाकायचं 365 आणि परत कन्फर्म पासवर्डला तोच टाकायचं पीपीटी ओके 365 चुकलं का नाही काय टाकायला पाहिजे सांगा. पीपीटी मॅन पीपीटी एम ए एन 365 आणि केलं मी साइन इन. पासवर्ड कांट कंटेन अँड युजर आय डी अँड नीड टू बी ऍट लिस्ट 8 कॅरेक्टर्स लॉंग विच ऍट लिस्ट 3 ऑफ द फॉलोइंग अप्पर केस लोअर केस लेटर्स नंबर्स अँड हो. मग काय टाकायचं आता येतं आपण कॅपिटल पीपीटी काढतो कॅपिटल पी पी टी परत स्मॉल एम ए एन आणि काय आहे 365 नंबर आला आणि परत काय करतो हे तर पहिल्यांदाच काय करतो एक हॅश करतो हॅश पहिल्यांदा हॅश करतो हॅश. आता पहा हॅश कॅपिटल पी पी टी स्मॉल एम ए एन अँड 365 ओके साइन इन. घेतला. आता करायचं नेक्स्ट. युजर नेम आहे का नाही इथं नो थँक्स करायचं कारण याला आपल्याला हा पासवर्ड द्यायचा नाही. आता इथं काय झालं सेट इट अप नाव फोन माझा सेटअप करायचा आहे मला. पहिल्याला मी जे सांगा ना तुम्ही पहिल्यावाले आहात तर त्यांनी हे प्रोसेस करायचे आहे. त्यानंतर हे इंडियामध्ये जाऊन कंट्री माझी चूज करेन आय एन जी एच आय इंडिया आणि ऑथेंटिकेशन फोन नंबर मी टाकेन 9527297866 अँड टेक्स्ट मी. तर फक्त मोबाईल माझा मी ऑथेंटिकेट करून घेईन बाकीचं जे आहे ईमेल आय डी नाही केला तरी चालेल. पंचावन्न एकोणचाळीस चोवीस हे मी टाकलं आणि व्हेरीफाय केलं. आणि इथे केलं मी फिनिश. आता ही प्रोसेस झाल्यावर साइन इन मध्ये राहायचंच आहे मला तर डोंट शो दिस अगेन इथं क्लिक करायचं. परत त्या ऍक्टिव्हेशनची प्रोसेस करावी लागणार नाही एवढ्यासाठी ओके. म्हणजे हे टिक केले म्हणजे तुमची बरीच कामं वाचतील. आणि इथे करायचं येस. गुड आफ्टरनून आणि नंबर आला पाहिजे माझा जो दिलेला आहे तो. ठीक आहे गुड आफ्टरनून आणि इन्स्टॉल ऑफिस ओके. आता त्यावेळेस मी काय करेन इन्स्टॉल ऑफिसला इथं क्लिक करेन. दिसते का इथं आता हे कट करतो. आता इन्स्टॉल ऑफिस दिसते तुम्हाला. हो सर दिसते. हां याला इथं क्लिक केलं तर इथं जे पहिलं जे असेल दोन गोष्टी आहेत बरोबर आहे दोन लिंक आहेत. पहिले याला क्लिक करायचं. एक्सक्यूज मी सर थांबा. ऑफिस सेटअप जो आहे का नाही
तो 7.1 MB चा तो exe फाईल ते खाली आलेली आहे. इम्पेशंट होऊ नका, कारण महत्त्वाची प्रोसेस चालू असताना नाही, जस्ट माझं 365 आहे, मी जरा लीव करू का, मुलाला बरं नाहीये. हो हो चालेल. काय नाव? गीता कुंडडिया. हो चालेल मॅडम, तुम्ही रेकॉर्डेड बघा आणि समजून घ्या प्रोसेस. ठीक आहे, थँक्यू थँक्यू. आता बघा, इथं ऑफिस सेटअप आलेलं आहे ना, इथं 3 नंबरला, बरोबर आहे. याला मी करणार आहे काय, डबल क्लिक आणि ते आता यस आलेलं आहे इथं, मायक्रोसॉफ्ट ऑफिस यस करायचं. ओके, म्हणजे ते इन्स्टॉल करू का नको विचारते, तर त्याला यस करायचं. कोणी कोणी मला त्याचा स्क्रीनशॉट पाठवतात आणि बरेच जण पाठवतात. एकाला दोघाला जर खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्यांना मी सांगू शकतो, पण त्यांना सांगून जर मी कुठेतरी दुसरं काम करत असलो आणि ते जर यस विंडो पाशीच मग तासभर थांबलेले असतात माझा रिप्लाय येईपर्यंत, तर इथून पुढे काय करू म्हणून ते विचारतात स्क्रीनशॉट टाकून, इथून पुढे काय करू. तर मी तासभर जर सांगितलं नाही, तुम्हाला उत्तर दिलं नाही, रिप्लाय दिला नाही न बघितल्यामुळं, तर तुम्ही एक तास तसंच थांबून राहणार का तिथं? नाही, वर काय लिहिलं ते वाचायचं थोडंसं. ओके, पृथ्वीवरच चाललेलं असतं सगळं हे, आपण मंगळ ग्रहावर जाणार गेलेलो नसतो, कुठेतरी वेगळ्याच विश्वात आलेलो होतो असं वाटतं आपल्याला, तसं वाटू देऊ नका. आता हे प्रोसेस सुरू झालेले खाली इथं, आता ते गेलं निघून येऊन गेलं म्हणजे घाबरायचं नाही. ठीक आहे, ते असतं. ओके, नसतं पण असतं. ओके, तर परत आलं बघा वर आणि हा बार सुरू झालेला आहे. ओके, हा बार जो आहे की ना, आता 5:00 झालं बघा, बरोबर दिसतंय का राईट कोपऱ्याला? टाइम दिसतोय? टाइम दिसतोय का? दिसतोय सर. हा सर, दिसतोय दिसतोय. तर तो आपल्याला बघायचं की किती वेळ, किती वेळानंतर हे कम्प्लीट होईल ते आपल्याला पाहायचं आहे. मला किती वेळ लागतो 4 GB वाल्याला, आणि तुम्हालाच त्याच्या अलीकडं पलीकडं लागणार आहे. नवीन लोक असतील तर त्यांना सांगू इच्छितो मी, याला वेळ लागतो सर. हो, 15 मिनिटावर लागू शकतात, अर्धा तास लागू शकतो, 1 तास लागू शकतो, 2 तास लागू शकतो, किंवा 5 तास सुद्धा लागू शकतात, पण माझं लवकर होईल, 20 मिनिटात होईल माझं हे. ओके, तोपर्यंत विचारा प्रश्न कोणाचे असतील तर. आता ओरली वाले. हा सर, मी एक प्रश्न विचारतो. हा, तो ऑफिस मध्ये जो मोबाईल नंबर टाकला तोच टाकायचा का? हो, नाही नाही नाही, तुमच्या याला तुम्हीच टाकायचं, तुमचा तुमचा टाकायचा. ओके ओके, आणि जो तुम्ही जीमेल टाकला आधी. बरं झालं प्रश्न. थांबा थांबा थांबा, तुम्ही जर माझा जर मोबाईल नंबर दिला तर तुम्ही मला फोन करायला पडत सर, ओटीपी आलाय सांगा. बरोबर, ते पण आहे. नाही नाही, पण पण तुम्ही जीमेल टाकला आधी सर, एस जी चा, नंतर एक पासवर्ड टाकला, तो पासवर्ड तुम्ही द्याल ना? पासवर्ड मी आधी बघा, पहिला टाकला पासवर्ड जो चेंज केलेला आहे का नाही? नाही नाही, तुम्ही तो टाकला त्याच्या आधी एक पासवर्ड टाकला बघा, जुना पासवर्ड. तो मी नाही देणार कोणाला, तो कशाला देऊ? आता चार नवीन लोकांना हा देणार आहे. हा, पण जे पहिल्या वेळेस, आता तुमचा आहे का सलामी सर, तुमचं 365 आहे का? नाही ना सर. नाही, तुम्ही पहिल्या कोणत्या बॅचला होता, पहिल्या का दुसऱ्या? नाही दुसऱ्या पण नाही, नवीनच आहे. अहो, तुम्ही होता वाटतं मला निखिल सलामी सर. नाही, मी धूम सर बोलतोय सर. अच्छा, धूम सर बोलताय का? बर 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 बर, मग तुम्हाला आहे ना मी, जर तुम्ही एकदम अजिबात हे न घेता जर करणार असेल तर तुम्हाला एक अशी लिंक देईन मी की तुम्ही आता जी मी प्रोसेस सांगितली का नाही तशी जर करणार असाल तर तुम्हाला लिंक देऊन टाकतो एक मी, पहिली वाली अजून एक घेऊन, मग तुम्हाला त्यावेळेस तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. पण आता ही जी लिंक आहे मी 4 जणांना देणार आहे निवडून. ओके, तर ती 4 जण कशी निवडणार आहे ते तुम्हाला संध्याकाळच्या बॅचला सांगतो मी. ठीक आहे, ओके ओके. हा, मग त्या 4 जणांना मी दिली का नाही, त्यांना ना फोन नंबर ऍक्टिव्हेट करावा लागतो, ना ईमेल आय डी ऍक्टिव्हेट करावा लागतो, काही नाही. त्यांनी डायरेक्ट बदललेला पासवर्ड जो आहे की नाही तो टाकायचा त्यामध्ये आणि इन्स्टॉल करून घ्यायचं. ओके 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 सर. सर,
फरीदा मकांतार मॅडम पीपीटी मॅन टाका, माझं युट्यूब चॅनलचं नाव पीपीटी मॅन आहे, पीपीटी मॅन मुबीन शेख टाका तिथे येईल. पाच जणात मिळून एकच की आहे ना ती? हो आता मी पाचवा आहे सपोज. हा हा मग आता आपण पाच जण मिळून जर एकच पासवर्ड वापरला की पण एकच असेल तर आपण काम पण एकमेकाचं पाच जणात मिळून कॉन्ट्रीब्युट करणार. आता एक जणाला ते अगोदर इन्स्टॉल करून घ्यायचे, तोपर्यंत चौघ जण काही करायचं नाही त्यांनी. ओके आणि एकाचं झाल्यावर बाकीच्या चौघांचं. आता एक जणाचा आपण घेऊ शकतो अजून एक लिंक मागवतो वाटलं तर मी लगेच. ओके मग त्यांचं जर मी घेतलं तर बाकीच्या चौघांना अजून देऊ शकतो आपण लगेच. आठ जण होऊ शकतात मग असे. नाही जो पासवर्ड आपण न्यू करून परत नव्याने वापरला नाही का, कॅपिटल पीपीटी मॅन 365 बरोबर आहे, वापरून तो पासवर्ड सगळ्यांनीच वापरायचा आहे ना. हो मग पासवर्ड सेम राहील पण युजर आयडी काय म्हणतो आपण त्याला, हे वेगवेगळे असतील का? आयडी वेगवेगळा असेल. आयडी वेगवेगळा असेल, मी ते सांगत होतो सरांना मी तिकडं, पण त्यांनी नियोजन वेगळं केलं. तुमच्या ध्यानात आलं बघा बरोबर. आता थोडस प्रोसेस मध्ये आत गेल्यानंतर समजून घेतल्यानंतर त्या गोष्टी होत असतात. आता पहिल्यांदा कुणी जर मला लगेच तयार करून देणार असेल लाईव्ह मध्ये तर त्यांना लिंक देऊ शकतो मी, त्यांनी पासवर्ड बदलून द्यायचा, तोच पासवर्ड टाकायचा मी जो सांगितलेला आहे तो. म्हणजे माझ्या खालचे चार जण आणि ते आता जे नवीन आपण ज्यांचं करणार आहोत त्यांचे चार जण, असे चार आणि चार किती होतील मग? आठ होतील. आठ जणांचं आपण करून देऊ शकतो. किंवा लागो दोन जण जर लिंक जर घेणार असतील सायमल्टेनियसली करणार असतील लाईव्ह मध्येच तर मग 12 जणांना आपण देऊ शकतो. तिघांचे जे आहेत का नाही आयडी ते तुम्ही वाटून द्या फक्त चार चार जणांमध्ये, आणि पासवर्ड तर तुम्हाला सेमच टाकायचा आहे. ओके चालेल. पासवर्ड मध्ये कुणी चेंजेस केले का नाही, दुसऱ्या सपोज दुसऱ्या लाईव्ह जो करणार आहे किंवा तिसरा जो करणार आहे त्यांना चुकून जर दुसरा पासवर्ड टाकला तर बाकीचे चौघांनी फॉलो केलेलं असतं मला, हो सरांनी सांगितलेलं आहे हा पासवर्ड टाकायचा म्हणून, पण तो पासवर्ड तिथं बसत नाही. बरोबर आहे का? असं झालंय किती जणांचं तरी? का बसत नाही? कारण पहिल्या वाल्यानं काय केलेलं असतं, पासवर्ड दुसराच टाकलेला असतो काहीतरी. आर यू गेटिंग? समजतंय का नाही समजतंय? पासवर्ड कोणता टाकणं महत्वाचं आहे, मी जो सांगितलेला आहे तोच टाकणं महत्वाचं आहे. सर आपण असं केलं तर स्टेप बाय स्टेप गेलं तर कसं जायचं? स्टेप बाय स्टेप सांगा, स्टेप बाय स्टेप कसं जायचं? नेक्स्ट प्रोसेस नंतर नेक्स्ट असं गेलो तर काय जसं तुम्ही office.com ओपन केलं ब्राउझर मध्ये बरोबर आहे, ते ओपन केल्यानंतर सर्वांचं झालं का हे विचारू, ते पुढची स्टेप तिथे क्लिक करा, ते सर्वांचे झाले का नेक्स्ट दुसरे स्टेप, असं जर करत गेलं तर लवकर होऊन जाईल. कुणाचं एकाचही राहिलं मॅडम सर, सगळ्यांचं त्यावेळेस टाइम जाणार आहे. तुम्ही घरी तुमच्या तुम्ही करून घ्यायचे असतात, एकदा प्रोसेस समजून घ्यायची असते हे बघून सगळं. ओके समजून घेतल्यानंतर, कारण कुणाचं एक राहिलं तर बाकी त्यांना थांबावंच लागणार आहे, त्याला सोडून पुढे जाता येईल आपल्याला. कोणाचं इंटरनेटचा प्रॉब्लेम येईल, कोणाचं काय येईल, तर कोणाचं काय येईल, आहे का नाही? घरी आपण रोल नंबरची यादी बनवली तशी सर यादी बनवून सुद्धा टाकता येईल ना? यावेळेस जास्त एवढं टेन्शन नसणार आहे, कारण कमी आहे, कमी जण असणार, कमी लोक आहेत बरोबर. त्यामुळे आपले चार पाच, म्हणजे जास्तीत जास्त चार पाच लिंक घ्यावे लागतील मला, 20 जण असतील असे. ओके तर ते होऊन जाईल आपलं असं. आता आलेलं आहे, निम्म्यापर्यंत आलेलं आहे, म्हणजे निम्म्याच्या 30-35% झालेलं आहे. 5 वाजता सुरू झाले ना, 5:07 झालेले आहेत. मला वाटतंय मला ते 20 मिनिटं घेत आहे, 20 मिनिटं. आता मी पीपीटी ओपनही करू शकत नाही सध्या. का करू शकत नाही? बरं ऑफिस चालू, ऑफिस अजून सॉफ्टवेअर सक्सेसफुली झालेलं नाही सर. नाही चावी पण नाही, कुलू पण नाही, अनइन्स्टॉल केलेला आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक नाही एक आपले काही क्रिएशन दाखवतो, जेणेकरून किंवा माझा जो फायनल झालेला जो आहे
आमचं. तुम्ही डॉक्युमेंटरी बघितली का नाही माझी? डॉक्युमेंटरी मी जी सकाळी पाठवली होती तुम्हाला ग्रुपला. सर स्क्रीन स्क्रीन शेअर नाही करता येईल का तुम्ही? इथं कोणाला? अंगद मिश्रम बोलतो. तुमचं काय म्हणजे हे 365 सर नाही का? हो हो हो. हा तुमचं काय इन्स्टॉल करायचं असं तसं पाहून घेणार येतं एकदा इथं असं म्हणतो मी. बरं ठीक आहे, चला मी स्टॉप करतो हे होईपर्यंत, चालेल तसं बी करूया आपण. सांगा सर. अंगद मिश्रम चालू करू सर? हो. हा हे पूर्ण क्लीन केलंय सर. आता याच्यामध्ये म्हणजे इनबिल्ड आधी ऑफिस होता सर, नाही का? आता हे कंट्रोल पॅनल वगैरे पाहून घेतो. हा इथल्या फाईल मी काय केल्या सर काही, आता इथं ई ड्राईव्ह मध्ये ह्या डेस्कटॉप फाईल ह्या इथं फाईल आणल्या डेस्कटॉपवरच्या, काही डिलीट मारल्या आणि काही ठेवल्या मी इथं. तुमचं पहिलं होतं का काही? पहिलं दाखवा बरं मला. पहिलं म्हणजे हो सर, हे हे दाखवतो मी तुम्हाला, थांबा एक मिनिट. तर यामध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर चांगलं जाणार तुमचं. कंट्रोल पॅनल मध्ये हे हे क्रॅक वर्जन केलेलं आहे पाहि. ते नाही म्हणत मी, तुमचं एक पीपीटी ओपन करून दाखव मला अगोदर. सर सांगू का? सर अंगद सर, तुम्ही कामटीसी डेड स्टॉक वर घेत होते का? हो घेतला होता ना. हो मग त्याच्यामुळे तो... हा मग त्याच्यामुळे 365 उडून जात ते. असं आहे का? हो ते कामटीसी घेऊ नका. आता आपण सोनी वेगस देतोय ना सर तुम्हाला. ते आता इथं ह्या फाईल ई ड्राईव्ह मध्ये आणलं मी तिथून. आणल्या पण आता डेस्कटॉप वर ते घेऊ नका. अच्छा का, डेस्कटॉप वर घ्यायचं नाही? ओके 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 सर. ओके सर. सर पीपीटी ओपन करून दाखवतो मी. आता ही तयारी केली. हा हे इथं मार्क द्यायचा होता सर याला. मी आधी होतं मार्क वगैरे बघितलं होतं आणि इथं जेव्हा त्या सरांनी हयूम सरांनी इन्स्टॉल करून दिला तर ड्राचे मी दोन या ठिकाणी मेनू घेतले तेव्हा कुठं कलर पेन्सिल आल्या होत्या, त्या कलर पेन्सिल सुद्धा निघून गेल्या. आता ते मार्कचं ट्रान्झिशन होतं पण ते आता जेव्हा करायला गेलो तर ते नाही आहेत, म्हणून ते मगाशी तुम्हाला कॉल केलं. फाईल मध्ये जावा, अकाउंट मध्ये जावा. अकाउंट अकाउंट. हा हे असं 2016 झालं सर. मग तुमचं दुसऱ्या बॅचला होता का तुम्ही? माझ्या दुसऱ्या बॅचला होतो सर मी, तर ते की वगैरे आली होती. हे सर्व झाल्यानंतर जो शेवटी जो इकडे ऑफिस इन्स्टॉल म्हणून येते ती टॅप येत नव्हती आपली. हा हा. तुम्ही कसं केलं मग हे? मग ते थांबवण्यात आलं मला. मग ते हयूम सरांनी मग मला ते क्रॅक केलं. तर त्यांनी काय केलंय सर, हे जे इथल्या काही फाईल आहेत ते म्हणजे इन्स्टॉलर वगैरे म्हणा किंवा काही इथं मी टाकून ठेवलेलं आहे, ते समजेल तुम्हाला. डेस्कटॉप फाईल मध्ये हे काही इन्स्टॉलर आहेत, त्यांनी इन्स्टॉल करून ठेवले. कोण ते आता काही डिलीट मारून टाकले सर काही. बरं तुम्ही पीपीटी मध्ये चेंज लायसन्स करून जो पहिला आय डी पासवर्ड दिला का नाही तो टाका ना एकदा आधीचा. आधीचा माहिती आहे का नाही तुम्हाला? आधीचा नाही माहित आहे. नाही त्यांनी मग ते शेवटचं सेशन घेतल्यानंतर काय नॉट फॉर रेडी असं वगैरे केलं होतं ना त्यांनी, म्हणजे दुसऱ्याला फॉरवर्ड केली असेल असं झालं असेल. बर बर जाऊ द्या. आता आपण काय करूया, नवीन करूया आणि तुम्ही या की न जावा तुम्ही आता. ठीक आहे. तुमचं याच्यामध्ये कंट्रोल पॅनल मध्ये म्हणजे आपल्याला आता हेच अनइन्स्टॉल करावं लागेल. हो हो यस. आणखी काय राहिलाय तर इथं काय नाही, तेवढंच करायचं, बाकी काही डिलीट करू नका. ते सर म्हणतात तसं कॅम्प्टेशियाचं जर प्रॉब्लेमॅटिक असेल मध्ये येतं ऍडव्हान्स जर असेल ना
तर ते तुम्ही हे करून टाका. हो का? ते त्यानंतर जे मायक्रोसॉफ्टचं जे आता हे लॅपटॉप नवीन होतं तेव्हा मायक्रोसॉफ्टचं लॉग इन झालेलं होतं तर ते सुद्धा आता म्हणजे गेलेलं आहे. जसं आता हे मायक्रोसॉफ्ट एज आपण ओपन केलं तर इथं पाहता येईल का आपल्याला आणखी काही कसं काय? नाही हा ते तुमचं साइन आउट जर केलेलं असेल ना तुम्ही तर ते येणार नाही. तरी बघा तुम्ही इथं हो सगळं मायक्रोसॉफ्ट ऑफिस लॉग इन टाका ना. म्हणजे तुम्ही गुगल क्रोम वगैरे काय वापरता युजली? गुगल क्रोमच वापरतो ना. आता ते इकडे डिलीट मारलं ना ऐका ना आता इकडे आहे माझ्याकडे. याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट लॉग इन सर. नाही ऑफिस डॉट कॉम टाका. ऑफिस डॉट कॉम. अच्छा अच्छा सॉरी. ठीक आहे. काही साइन इन नाही सर. काय प्रॉब्लेम नाही तुमचं. काय साइन आउट वगैरे काय करावं लागणार नाही. ओके असून दे. बर ओके सर. हे जे म्हणजे वरचं आहे गुगलचं आहे समजा नाही. ओके चालेल चालेल. राहून द्या राईट पर्यंत. तुम्हाला की देऊन टाकतो मी आज आणि त्यावर करून घेतो. ठीक आहे. ते इथं जे येते ना सर ते ऑफिस इन्स्टॉल ती टॅब येत नव्हती त्यावेळेस. आता येते ना? नाही का आता येते? आता तर माहित आता माहित नाही. आता वजा बघितलं नाही ना आपण. बर बघू कुठं पाहिजे माहीत करा. हो ठीक आहे सर. ठीक आहे स्टॉप शेअर करा. स्टॉप करू. हा माझं झालेलं आहे इथं. हा सर. काय काय करायचं आता म्हणजे बंद करू का शेअर? स्टॉप करा. स्टॉप करा शेअर. स्टॉप शेअर असेल ना तिथवर पट्टी. ठीक आहे सर. आता मी शेअर करतो माझी स्क्रीन. ठीक आहे. हे बघा दिसते का स्क्रीन माझी पूर्ण झाल्यावर? दिसत आहे सर. पूर्ण झाल्यावर असं दिसेल आणि मग असं दिसल्यानंतर परत काय करायचं? क्लोज करायचं. क्लोज करून येतो मी. एक दोनदा रिफ्रेश मारतो आता आणि याला कट करतो. तर बाकी सगळं याला ओके. याला सुद्धा आता कट करतो. अजून एकदा रिफ्रेश करतो दोन तीनदा आणि याला इथं काय करतो का F5. हे अविरा अँटीव्हायरस वगैरे काही प्रॉब्लेम करेल का सर? हा नाही नाही काही प्रॉब्लेम नाही करणार. कोणताही सॉफ्टवेअर कोणताही नेट प्रोटेक्टर वगैरे अँटीव्हायरस तुम्हाला डिसेबल करण्याची गरज नाही. ठीक आहे. अच्छा ओके. आता मी जातो. इथून गेल्यानंतर आता मी PPT ओपन करणार आहे. एक्सेस आणि ते येईल पॉवर पॉईंट. सध्या माझ्या लॅपटॉप मध्ये अनेक व्हर्जन्स मी टाकल्यामुळे ते 19 फीड झालेला आहे. तसं तुमचं येणार नाही. ओके त्यामुळे इथं पॉवर पॉईंट तर आलेला आहे माझ्याकडं बट व्हर्जन हे बघा. आता मी चेंज लायसन्स करतो आता याला आणि रिस्टार्ट करतो एकदा. ठीक आहे. हे विचारेल आता इथं असं 365 चा अवेलेबल आहे त्याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं तेच टाकून. थोडा वेळ थांबायचं. प्लीज वेट वाईल वी लोड. आता इथं ऍक्टिव्हेट करायचं ऑफिस मला. ठीक आहे. तर मी तेच टाकतो आता जो माझा काय होता पासवर्ड होता.
चेंज झालेला पासवर्ड आता मी इथे टाकेन. युजर नेम टाकेन एस जी 47 14 ऍट द रेट एम एस ऑफिस 365 नाउ डॉट एक्स वाय झेड याला केलं मी नेक्स्ट. आणि आता या ठिकाणी ऍक्टिव्हेट करत असताना पासवर्ड जो टाकायचा आहे तो कॅपिटल पी कॅपिटल पी कॅपिटल टी एम ए एन ओके 365 पहिल्यांदा हॅश सर हॅश राहिला हॅश पहिला शिफ्ट आणि थ्री सर आधी पण हाच टाकलेला ना नाही नाही अगोदरचा हा तो बदललेला पासवर्ड आहे ना अगोदरचा तो वेगळा होता तुम्हाला आलेला होता कंपनीकडून तो टाकला होता मी आणि कन्फर्म पासवर्ड दोन वेळा जे टाकला मी तो हा टाकला होता ठीक आहे साइन इन करतो ओके आता गेटिंग ऑफिस रेडी फॉर यू असं म्हणत येते येस ओके झालेलं आहे सगळं इथे मी करतो क्लोज हा आता मी असं केल्यानंतर 19 चं काय झालं माझं कन्वर्जन कशामध्ये झालं दिसतंय का इथं मग कॉंग्रॅच्युलेशन कोण म्हणणार कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला थँक्यू चला सगळ्यांनी चॅटमध्ये सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा मला सगळेजण जागे वर्डला पण असंच करावं लागेल का साइन इन नाही नाही वर्ड सगळं आलं सगळं 365 झालं तुमचं आता पण तुम्ही पीपीटी ओपन केलेली ना म्हणजे वर्ड ऑटोमॅटिकली होईल सगळं ऑफिस केलं आपण इन्स्टॉल फक्त पीपीटी पॉवर पॉइंट नाही ओपन केली आपण ऑफिस ओके ऑफिस केलेलं आहे आपण आणि कशामुळे आलं हे 365 कारण मी माझ्या जुन्या ज्या फाईल होत्या डेस्कटॉप वरच्या त्या सगळ्या हलवल्या कळक नाही तसंच तुम्हाला करायचं आहे थँक्यू बराच 98 वेळा अभिनंदन केलं यांनी तरी कैलाश काकडे सरांनी थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं थँक्यू चला तर अशा पद्धतीनं हे चौथं सॉफ्टवेअर आपलं ऑफिस 365 चं यामध्ये आलेलं आहे तर याला काय करणार मी यालाच राईट क्लिक करून पिन टू टास्क बार करणार तर ही पीपीटी आपली अनोखी आगळी वेगळी निराळी पीपीटी माझी ओपन झालेली आहे अँड मी करतो याला आता ओपन ऑफिस 365 असं ओपन होताना येईल तुमचं हे बघा असं मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 बरोबर आहे आणि आता मी ब्लँक प्रेझेंटेशन पहिलं माझं ओपन करतो आणि पहिलं काम मी करणार आहे हे दोन्ही जे गोष्टी आहेत त्या मी काढून टाकणार आहे पर दोन तीन गोष्टी मी चेक करणार आहे हे 365च आहे का हे 365 आहे का नाही हे बघण्यासाठी मी काय करेन तर ड्रॉमध्ये जाईन आणि इथं आलेला इंक रिप्ले ऑप्शन काय आलेला आहे इंक रिप्ले कळलं का नाही आणि परत इथं असे सगळे हे हा सिलेक्शनचा एक नवीन टूल एक आलेला आहे परत इन्सर्टमध्ये एक नाही इन्सर्टमध्ये इथं झूमचा आलेला आहे एक ओके ट्रान्झिशनमध्ये काय आलेलं आहे इथं मॉर्फ आलेला आहे मॉर्फ कळलं का नाही आणि हा डेव्हलपर ऑप्शन आहे रेकॉर्डिंग ऑप्शन आहे व्ह्यू ऑप्शन आहे सगळं टोटली न्यू आलेलं आहे आणि म्हणजे शॉर्टकट सुद्धा आहेत बघा वर इथं दिसतं का इथं शॉर्टकट आणि इथं 47 14 आलेलं आहे इथं तुमचं नसायला पाहिजे काय चालेलं इथं काय यायला पाहिजे 47 14 असं आलं पाहिजे इज इट क्लिअर फॉर वन अँड ऑल हॅव यू गॉट इट ओके सर ओके सर ओके सर नमस्ते सर माझ्या लॅपटॉपला 47 14 दिसत नाही सर काय दिसत नाही 47 14 तुम्ही म्हणाल ना तसं तुमचं तिथं का दिसेल सर आता मी हे पहिल्यांदा केलेलं आहे आता हे कुणी करू नका असं म्हटलं होतं तुम्ही केलं का नाही नाही केलेलं नाही पण ते दिसायला पाहिजे म्हटलं ना तुम्ही हो तुम्ही ते साइन इन केलेलं नसेल ना त्यामुळं असून तुम्ही नवीन करणार आहे सर तुम्ही धूमसर आहे का
सर सर बोलतोय माझ्याकडे आहे. नाही सर मी नाही. पण सर तुमच्याकडे आहे पण 365 आहे ना तुमच्याकडे. 365 आहे पण ते तसं दिसत नाही ना वरच्या बाजूला. इथे बघा फाईल फाईल मध्ये जावा तुम्ही आता आणि अकाउंट मध्ये जावा. ओके अकाउंट मध्ये जाऊन साइन इन करायचं. इथे इथे साइन इन नावाचा ऑप्शन असेल इथं किंवा इथं असेल. ठीक आहे एक मिनिट सर. अकाउंट मध्ये काय करायचं आहे? साइन इन करायचं. साइन इन सर ते जुने आहेत त्यांचं जुनं जीमेल असेल सर ना. जुन्याचं असेल तुमचं. तुमचं आता स्क्रीन शेअर करा. शेवटचं तुमचं ऑप्शन घेऊया. आता चार ऍपचं किंवा सॉफ्टवेअरचं आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे माझ्याकडून. तर आता तुम्हाला जे करायचं आहे त्याच्या सूचना तुम्हाला 10:30 मीटिंगला दिल्या जातील. ओके सध्या तुमचं एक शेवटचं आपण एक स्क्रीन शेअर करा. तुम्हाला सांगतो मी काय करायचं. सर हे साइन इन ठेवायचं ना म्हणजे शेवटपर्यंत. हा साइन इन ठेवा किंवा नट नका ठेवू सर. फड सर तसं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही साइन इन मध्ये नसला तरी चालेल. ओके त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुम्ही क्रिएट करत राहा. आपण खूप छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घेत राहतो आणि मेन आपलं काम बाजूला राहतं. तर त्यात काम करणे महत्वाचं. तर साइन इन नसल्यामुळं किंवा तसं न आल्यामुळं काहीही तोटा होणार नाही तुमचा क्रिएटिव्हिटी मधला. ओके तरी आपण इथं थांबायचं का मग मग सर. ओके ओके सर मी ते अनइन्स्टॉल करून घेऊ का सर. अंगद मिश्रा अनइन्स्टॉल करून घेऊ का ते. अनइन्स्टॉल सगळ्यांनी तोपर्यंत करून घ्या किंवा मग आजचं सेशनचं प्रॅक्टिस वगैरे करायचं असेल तर ते ठेवा नवीन की येईपर्यंत. सर मी अनइन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी. ओके सर उपस्थितांपैकी सगळ्यांचे प्रवेश झालेले आहेत ना. कोणाचा काही प्रॉब्लेम नाही ना. सगळ्यांचे ओडॅसिटीचा प्रॉब्लेम काय आहे सर तुमचा. तेच ती हे जे यायला लागले डाऊट सॉल्विंग सेशन जे होणार आहे ना त्याच्यामध्ये आपण डाऊटचे प्रॉब्लेम सोडवूया. सध्या इन्स्टॉलेशनचे प्रश्न असतील कोणाचे किंवा इन्स्टॉलेशन च काही क्वेरी असतील तर विचारा. सर मी अनिल गुरु बोलतोय. ते सेटअप फाईल सोनी वेगाची रन करताना दुसरा एक पॉपअप मेनू येतो टाइम टू अपडेट युअर डिव्हाइस गो टू मायक्रोसॉफ्ट स्टोअर आणि अपडेट नाव असे येते. अपडेट करून घ्या सर. मग काय असतं आता. मग ते क्रॅक वर्जन आहे आपलं विंडोज चालते ना. विंडोज क्रॅक वर्जन आहे चालेल त्याला बी क्रॅक वर्जनलाही. पण ते अपडेट करून घ्या आणि परत सोनी वेगास त्यामध्ये टाका. काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे बर बर ठीक बघतो अपडेट. थँक्यू सर. चला सर अशा पद्धतीने आपण इथं थांब. स्मिता पाटील मॅडम तुम्ही. सुरेश पाटील सर तुम्ही काय म्हणताय. तुमचा काय प्रॉब्लेम आहे. हा नमस्कार. पहिल्या बॅच मध्ये होतो 365 डाउनलोड केलेला आहे पण 2019 येते पीपीटी ओपन केलं. हा मग माझं कसं मी केलं तसं तुम्ही केलं नाही का. काय त्यावेळेला काय प्रॉब्लेम झाला माझ्या काय लक्षात आलं नाही. बर बघू आता तुमचं तुमच्या ते की आणि पासवर्डनच गेला होता ना तुम्ही. हो बर तुमची स्क्रीन शेअर करा. मी 1.5 मिनिटात येतो आणि तोपर्यंत मग तुम्ही स्क्रीन शेअर करून अकाउंट फाईल मध्ये पीपीटी ओपन करा आणि फाईलच्या अकाउंट मध्ये जाऊन तिथं चेंज लायसन्स म्हणून क्लिक करा तिथं. ठीक आहे. हा ओके लिव व्हायचं बाकीच्यांनी. हा सर हॅलो. बंद केली वाटत. हॅलो सर. ब्रेक दिलाय 2 मिनिट 1.5 मिनिटात येत आहेत सर.
तुम्ही स्क्रीन शेअर केली नाही का सर अजून? हा केली सर. हॅलो सर, स्क्रीन दिसते? हो. इथं काय गेला? पीपीटी ओपन करा. पीपीटी. हॅलो सर, पीपीटी दिसते? हो पीपीटी दिसते. हे पुढचं कट करा अगोदर. ओके करा. हा सर. आता फाईल मध्ये जावा. हा प्रॉब्लेम हा तर आहे ना सर, हा प्रॉब्लेम आहे. अकाउंट मध्ये जावा. वर नाव काय बघा तुमचं तिथं. स्मितांजली नाव टाकलंय त्यांनी, त्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे. कळलं का? काय बोलावं? हा माझा सेशन चालू आहे, मी करतो नंतर कॉल. हा साइन आउट करा. हा येस करा. आता साइन इन करा. तुम्हाला माहित आहे का पहिलं वाले सगळं आहे? हा करा साइन इन. आता चेंज लायसन्स ला जावा. क्लिक करा चेंज लायसन्स ला. साइन इन. साइन इन करा. तुम्ही ते चेंज लायसन्स ला गेलो ना तरी चालेल सर. तुम्ही आता एकट करा. वर 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 फुली आहे ना. वर फुली फुली. साइन इन करताना सर इथं कुठला ईमेल टाकायला लागतोय? नाही नाही करायचं तसं नाही करायचं. फुली फुली टाका. आपल्या टाकायचं आपण जो तुम्हाला दिलता का नाही पहिल्या प्लॅटफॉर्म वरती तिथं. हो चेंज लायसन्स करा. इथं 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 उजव्या बाजूला बघा. या खाली या खाली या खाली या. करा क्लिक. करा साइन इन. आता इथं टाका ईमेल. तो तुम्हाला तुम्ही जे दिलं होतं युजर आयडी तो द्या. हो हो. Get to your document for any XYZ by signing to in the office. Your experience office gets better and more personalized on every device. Got XYZ. हा सर नेक्स्ट करू. पासवर्ड टाका. कॅपिटल कॅपिटल व्ही स्मॉल ओ डब्ल्यू. तुम्ही पहिल्या नंबरला गेला होता का सर? काय टाकताय पासवर्ड तुम्ही?
कॅपिटल VO डब्ल्यू नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही बदललेला पासवर्ड असेल ना बदललेला कोणता होता तुम्हाला मेल केला होता का नाही तिकडं हा तोच आहे सर पासवर्ड म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही जो दिला होता नाही हो सर आम्ही जो दिला होता पण तुम्ही बदललाय का नाही ते बदललेला पासवर्ड टाकला होता ना तो @234 तुम्ही तुमच्या पद्धतीनं टाकला होता की नाही तिथे मी सांगितलं होतं की पासवर्ड कोणता टाकायचा पण तो टाकलाच नाही दुसराच टाकला करा साइन इन येते की नाही बघूया हॅलो सर साइन इन करू हा चुकीचा टाकला तुम्ही चुकीचा टाकला पासवर्ड येस गुरुजी तुम्ही टाकला होता का नाही पासवर्ड काय टाकला होता काय टाकला होता पासवर्ड पासवर्ड सर चेंज केलेला म्हणजे मी एक नंबरलाच होतो सर एक नंबरला होतो मग तुम्ही कोणता पासवर्ड चेंज केला हे तुम्हालाच माहित असायला पाहिजे फक्त आता पासवर्ड तुम्ही दिलेला VOW होता नाही नाही तो पासवर्ड तुम्ही जर एक नंबरला जर चेंज केलेला असेल तर तुम्ही कोणता केला होता चेंज तो सांगा ना तो @SSP.2345 नक्की हो स्टार टाका बघा ते बरोबर येते का परत स्टार SSP स्मॉल तुम्ही तो आम्ही जो ते झूम मध्ये सांगितलं होतं तो का टाकला नाही बरं सर तुम्ही तो सर तीन ठिकाणी होता ना करंट पासवर्ड कन्फर्म पासवर्ड चेंज पासवर्ड कॅपिटल आहे काय कॅपिटल येस कॅपिटल नाही नक्की स्टार हो स्टार SSP@SSV का पी पी बरोबर आहे ना सगळं हो बरोबर आहे टाका साइन इन करा ओके करा आता करा ओके ओके करा खाली डन करा हा असं होतंय असं आलं पाहिजे आपल्याला साइन इन केलं असं येणार आहे ना येस गुरुजी काहीतरी आपल्याला मागणं दिलं नव्हतं मी त्यांनी बदलून लिहिलंय कशात लिहिलंय मी getting office ready for you hello sir
नेक्स्ट करू करा नेक्स्ट नेक्स्ट करा झालं का सर ते हो झालं सर ठीक आहे एकदा क्लोज करा क्लोज करा हे भी क्लोज करा दोनदा रिफ्रेश करा बघा ओपन करा किंवा मग नंतर रिस्टार्ट करा मीटिंग झाल्यावर आपण ठीक आहे ओके द्यायला पाहिजे बघा ना आता ओपन करा ना एकदा ओपन करून बघा खाली आहे ना डेस्कटॉपला तुमचं नाही डिस्टर्ब नाही 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 तिथं ना तिथं ना तिथं तिथं कशाला गेला पीपीटी ला जाऊ ना कट करा जावा फाईल मध्ये जावा अजून एकदा मोर डजला जाऊन अकाउंटला जावा अपडेट नाव करा परत अपडेट कोण आहे या 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 हा हा कुठं आलाय काय हा अजून आता अपडेट ऑप्शनला जाऊ अपडेट ऑप्शन अपडेट ऑफिस अपडेट येत स्क्वेअर वरती क्लिक करू सर करा अपडेट नाव करा क्लोज करा एकदा सर रिस्टार्ट करा येऊन जाईल तुमचं शक्यता आहे नाहीतर आपण परत एकदा यावेळेस नवीन पद्धतीने करूया ठीक आहे हो मीटिंग करून रिस्टार्ट करू डेस्कटॉपवरच्या फाईल वगैरे सगळ्या पीपीटीच्या ई ड्राईव्ह किंवा डी ड्राईव्ह मध्ये घेऊन करा एकदा अजून एकदा ठीक आहे तुमच्यासाठी एक लिंक तयार करतो मी तुमच्यासाठी चालेल ओके धन्यवाद सर कट करा हा
क्लोज करू सर स्क्रीन करा सर चालेल हो ओके धन्यवाद शेवटी 13 जण इथे शिल्लक आहेत मी सोडून 12 जण आहेत 12 उरलेले शेवटपर्यंत पहिल्यापासून असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा साष्टांग नमस्कार आणि आपण भेटूया आता 8:30 च्या मीटिंगला तर बंद करायचं का मीटिंग आपल्याला माझं साइन इन करायचं राहिलेला शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो कुठून जाता म्हणजे चेंज लायसन्स मधून करायचं का इकडच्या साइन इन मधून करायचं चेंज लायसन्स मधून करा किंवा साइन इन मधून करा दोन्हीकडे मी साइन इन ऑप्शन येतोच पण चेंज लायसन्स करा चेंज लायसन्स पहिला ईमेल आयडी पासवर्ड टाकायचा दिलेला पहिला हो यस 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 ओके सर ओके थँक्यू ओके चला आय एम एंडिंग मीटिंग फॉर ऑल थँक्स अ लॉट आता हे रेकॉर्डिंग करून परत अपलोड करतो थोड्या वेळानं बाय सी यू ऍट 3:30 o'clock sharp